मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। सर्व उपस्थित मान्यवरांचं मातोश्री प्रतिष्ठानच्या या करिअर गायडन्स सेमिनार आणि पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सन्माननीय अभिजित राऊत साहेब अवघ्या काही क्षणामध्ये या कार्यक्रमासाठी दाखल होतील। तत्पूर्वी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करूयात। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आदरणीय जयश्रीताई पवार यांचं या ठिकाणी स्वागत होईल। मी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सतीश आलम पल्लेवार यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जयश्रीताई पवार यांचं या ठिकाणी स्वागत करावं। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांना आजवर वेगवेगळ्या वाहिन्यांवरती आपण बघितलं, आज प्रत्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मातोश्री प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे। सन्माननीय सचिव व्यंकटचारी सर यांना विनंती करतो की आपण आजचे प्रमुख वक्ते महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आदरणीय गणेशजी शिंदे सर यांचं या ठिकाणी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करावं। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर उद्धवजी भोसले सर, मी व्यवस्थापकीय संचालक आदरणीय अरविंद पाटली सरांना विनंती करतो की आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर उद्धव भोसले सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। जोरदार टाळ्यांनी आपण उपक्रमशील कुलगुरू ज्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उंची एका वेगळ्या पातळीवरती नेऊन ठेवली। कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व, असंख्य पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हजारो अधिकारी घडविणारे आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख आदरणीय दीपकजी कदम सर, मी डॉक्टर काझी सरांना विनंती करतो की आपण दीपकजी कदम सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। नांदेडच्या सिडको परिसरामध्ये चार मजली भव्य वास्तू, आजपर्यंत 500 पेक्षा जास्त UPSC चे विद्यार्थी, हजारो क्लास 1 अधिकारी, हजारो स्टू अधिकारी घडविणारे या कागळवेगळे व्यक्तिमत्व सन्माननीय दीपकजी कदम सर यांचं या ठिकाणी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत। पर्यावरण रक्षणातून संपूर्ण राज्यभर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे जलतज्ञ आदरणीय बाळासाहेब देशमुख शेंबोलीकर साहेब, मी शहाजी देशमुख सरांना विनंती करतो की आपण शेंबोलीकर सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। ग्रामीण भागातील भूजल पातळी वाढली पाहिजे, पडणारा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरला पाहिजे यासाठी मागच्या 40 वर्षापासून कृतिशील कार्यक्रम राबविणारे सन्माननीय बाळासाहेबजी देशमुख शेंबोलीकर सर,
मातोश्री प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय व्ही व्यंकटचारी सर, मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर प्रवीण किनीकर सरांना विनंती करतो की आपण मातोश्री प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय व्ही व्यंकटचारी सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. मातोश्री प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय अरविंदजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होईल. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर अब्दुल्ला कलीम सर यांना विनंती करतो की आपण व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय अरविंदजी पाटील सरांचे या ठिकाणी स्वागत करावं. मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करिअर गायडन्स सेमिनार, कृषी, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्र या चार क्षेत्रामध्ये राज्यभर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या चार मान्यवरांचा पुरस्कार सोहळा अशा या दुग्ध शर्कर आयोगाच्या दुहेरी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मातोश्री प्रतिष्ठानचे विश्वस्त आमचे मार्गदर्शक आदरणीय कामाजी पवार सर करतील. मी कामाजी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. आदरणीय पवार सर. सर्वांना जय जिजाऊ. अरे वा, चला एनर्जी आली पाहिजे. आज कोणाला ऐकायचं आहे आपल्याला? शिंदे साहेबाला ऐकायचं आहे ना, कुलगुरू साहेबाला ऐकायचं आहे. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊस अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय कलेक्टर साहेब थोड्याच वेळेत येणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते ज्यांना आपण टी व्हीवर पाहिलं, ज्यांनी श्रीकृष्ण असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांचे चरित्र टी व्हीवर ज्यांनी आपल्याला सांगितले, अतिशय वस्तुस्थिती धरून त्यांनी चरित्र सांगितलं, ज्यांनी पासवर्ड यशाचा एक झी टी व्हीवर कार्यक्रम चालत होता ते त्यांनी सांगितला, त्याचबरोबर त्यांनी विद्यापीठाचे राहुरी कृषी विद्यापीठाचे एक मॅनेजिंग संचालक ते आहेत, त्यांनी ऊर्जा स्रोतावर दिल्लीला महाराष्ट्राचं नेतृत्व केलं अनेक याच्यामध्ये. असे महाराष्ट्राला नाही तर देशाला ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात असेल, ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात असेल मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला करिअरसाठीच नाही तर तुमचं जीवन यशस्वी होण्यासाठी त्यांचं एखादं वाक्य, एखादा शब्द महत्त्वाचा येईल. असे गणेश शिंदे साहेब ज्यांनी आतापर्यंत देशामध्ये अनेक व्याख्याने दिली, नांदेडला ते दुसऱ्यांदा येत आहेत. आपल्याला माहीत होतं की त्यांचं करिअर गायडन्सचं व्याख्यान विद्यार्थ्याबरोबर पालकालासुद्धा गरजेचं आहे आणि ते आलेत, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे एक कर्तव्यदक्ष कुलगुरू ज्यांनी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचं नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये देश लेवलला चांगल्या स्तरावर नेऊन ठेवण्याचं काम केलं, एवढंच नाही तर त्यांनी तिथं केलेलं पर्यावरणाचं काम, वृक्षारोपणाचं 500 एकरवर जिथं खडकाळ भाग आहे, माळ रान आहे, तिथं त्यांनी एक जंगल उभं केलं. आपण गेलोत विद्यापीठात तर आपल्याला आल्हाददायक वाटेल. आमच्यासारख्या ऑफिसरलासुद्धा कधी करता आलं नाही ते कुलगुरू साहेबांनी केलं. आणि जलसंधारणचं काम बघितलं असेल तिथलं तुम्ही, विद्यापीठामध्ये अनेक बंधारे, अनेक हे काम करून
त्यांनी विद्यापीठाचं पाणी विद्यापीठातच अडवलं आणि विद्यापीठाच्याच उपयोगासाठी आणलं असे कुलगुरू. याहीपेक्षा त्यांचं कोरोनाच्या पिरियडमध्ये ज्या कुलगुरूंनी देशातलं एक विद्यापीठ आहे, एकच विद्यापीठ आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, त्यांनी इथं आपली कोरोना टेस्टिंग लॅब निर्माण केली आणि त्याच्यामुळं 4,72,000 पेशंट तिथं तपासले गेले. खरं म्हटलं तर हे काम आपल्याला आपल्या तेव्हा माहीत आहे कोरोनाचा पिरियड, मी कोरोनाचा बाधित आहे, 4-4 दिवस लागायचं तोपर्यंत मी स्प्रेडअप 10 जणाला 20 जणाला स्प्रेड करायचं. एका दिवसात या मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याला रिपोर्ट देणारं हे विद्यापीठ, ज्यांच्यामुळं हे करू शकलो ते आपले आदरणीय कुलगुरू शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर उद्धवराजी भोसले सर. आपल्याला माहीत आहे की समाज कार्य करणं किती अवघड आहे. मी मित्रांनो 20-35 वर्ष झाला सेवासंघाचं काम करतो, पण एक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अधिकारी राजीनामा देऊन मला समाजाचे लेकरं घडवायचे आहेत, मला त्यांना MPSC UPSC करायचं आहे, मला त्यांना चांगल्या रस्त्याला न्यायचं आहे असे म्हणणारे, आणि ज्यांच्यामुळं 183 विद्यार्थी UPSC झाले, 500 विद्यार्थी MPSC Class 1 झाले आणि 1,000 विद्यार्थी Class 3 नोकऱ्या लागले, आपण आयुष्यभर अविवाहित राहून पूर्ण आयुष्य लेकरांसाठी आणि समाजासाठी झिजणारे आंबेडकरवादी मिशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र ज्यांना आपण आज समाजरत्न पुरस्कार देऊन मातोश्री प्रतिष्ठानचा आपण सत्कार करणार आहोत, आमचे मित्र दीपक कदम साहेब. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांना आपण पर्यावरण मित्र पुरस्कार देणार आहोत, एक छोट्याशा माझ्या गावच्या शेजारी शंभुली गावामध्ये सीता नदी उगमापासून सीता नदी एंडपर्यंत ज्यांनी नदीचं स्वच्छताकरण असेल, नदीचे बांध टाकणं असेल आणि त्या शेत आजूबाजूच्या 50 खेड्याचं वॉटर टेबल वाढवणं असेल आणि त्याबरोबर पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर पाटील साहेब आहे तिथं, आम्ही आपण कॉम्पेन्सेटरीमध्ये 92 खूप प्लॅन्टेशन केले, जिल्ह्यामध्ये खूप गायरान घेतले प्लॅन्टेशन केले, पण एकमेव प्लॅन्टेशन त्यांच्या गावचं 100% जिवंत आहेत असे बाळासाहेब देशमुख साहेब ज्यांना आपण पर्यावरण मित्र पुरस्कार देणार आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जयश्रीताई पवार, त्याचबरोबर या मातोश्री प्रतिष्ठानचे सचिव ज्यांनी हा कार्यक्रम सुरू केला, ज्यांच्या डोक्यात आला, ज्यांनी करिअरचा वर्षातून एक तरी प्रोग्राम या विद्यार्थ्यांसाठी झाला पाहिजे, त्यांना चांगला कोच मिळाला पाहिजे या उद्देशाने गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न करत आहेत असे आमचे व्यंकटजी चारी सर, आमच्या संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर विश्वस्त अरविंदजी पाटील साहेब ज्यांनी मातोश्री प्रतिष्ठानमध्ये शापसारखे सर्टिफिकेट सुरू करण्याचा आग्रह केला. आणि मित्रांनो मातोश्री प्रतिष्ठान जे 3 लाखाचं शाप सर्टिफिकेट आहे, इंटरनॅशनल जर्मनीचं सर्टिफिकेट आहे, जे केल्यानंतर 6 महिन्याचा कोर्स केल्यानंतर 5 लाखाची नोकरी लागण्याची गॅरंटी कंपनीने दिली, असं सर्टिफिकेट सुरू करण्यांना ज्यांना श्रेय जाते ते आपल्या मातोश्री प्रतिष्ठानमध्ये अल्प 40,000 आपण नांदेडलाच ते सर्टिफिकेट देतो असे अरविंदजी पाटील साहेब या कॅम्पसचे डायरेक्टर, गेल्या 6 महिन्यापासून मातोश्री प्रतिष्ठानमध्ये ज्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन अतिशय मोलाचं राहिलं असे डॉक्टर सतीश आलमपलीवार, इंजिनिअरिंग कॉलेजचे डीन काजी सर, पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपाल शहाजी देशमुख सर आणि MBA कॉलेजचे प्रिन्सिपाल डॉक्टर शिंदे सदानंद शिंदे सर, आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर सोपानरावजी क्षीरसागर शेंदारसकर साहेब, आपले आमचे छगनजी सर, आज सगळे सभागृहातले पालक विद्यार्थी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मातोश्री प्रतिष्ठानचा आमचा 15 तारखेला स्थापना दिवस असतो, पण त्यानिमित्ताने
आज आपण हे व्याख्यान ठेवलेलं आहे। या व्याख्यानामध्ये आदरणीय शिंदे साहेब हे अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जी चळवळ चालवत आहेत, जी व्याख्यान देत आहेत, जे की समाजाच्या प्रत्येक पैलूला उपयोगी पडल, अशी शिंदे साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही ज्या तारखेला आहेत, तुमची जी तारीख उपलब्ध आहे त्या तारखेला आम्हाला वेळ द्यावी। साहेबांनी वेळ दिली। मित्रांनो, हे मातोश्री प्रतिष्ठानची स्थापना आम्ही समविचारी मित्रांनी या नांदेड ज्या भूमीत आम्ही जन्मलो त्या भूमीसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आम्ही हे मातोश्री प्रतिष्ठानची स्थापना 2009 14 वर्षापूर्वी केली। आणि त्यांचा जो आलेख आहे, तिथं इंजिनिअरिंग आहे, पॉलिटेक्निक आहे, MBA आहे, आणि जो आम्हाला तिथला प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा पालकाचा तो अतिशय वाखाण्याजोगा आहे, एवढी साथ आम्हाला दिली। आणि हे तिथं एक निसर्गरम्य स्थळ आहे, आपण कधी मातोश्री प्रतिष्ठानला आला नसाल, 20 एकरमध्ये कॅम्पस आहे, अतिशय सुंदर कॅम्पस, सगळ्या व्यवस्था, लॅबरेरी, वाचिका, वाचनालय, तिथं लॅबोरेटरीज, अत्याधुनिक सोयीचं दिलं आहे। कारण आमचा उद्देश हा होता की मातोश्री प्रतिष्ठान जे विद्यार्थी त्यावेळेस आम्ही टाकण्याच्या अगोदर जे विद्यार्थी पुण्याला जात होते त्यांनी काही जणं चांगलं आपलं स्वतःचं आयुष्य घडत होते, पण काही जणं खाली हात वापस येत होते आणि ते आईवडिलांना धोकादायक होत होतं। त्याच्यामुळं आम्ही म्हणलं की तीच सुविधा आपण इथं नांदेडला देऊया आणि इथं नांदेडला आईबापाच्या समोर मुलांच्या सोबत आईबापांच्या सोबत त्यांना त्याच दर्जाचं शिक्षण इथं मिळेल। आम्ही टाकलोत आणि आमचा तिन्ही कॉलेजचे प्रिन्सिपल असतील, डायरेक्टर असतील आणि प्राध्यापक वर्ग असेल, त्यांनी जो यशाचा चढता आलेख ठेवला। आम्ही बाटू युनिव्हर्सिटीमध्ये आहोत इंजिनिअरिंगला, तिथं आम्ही चांगल्या प्रकारची प्रगती विद्यापीठ स्तरावर करू शकलोत। आम्ही स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये MBAला आहोत, तिथंही आमची प्रगती अतिशय चांगली आहे। आणि MSBTमध्ये पॉलिटेक्निक आहे, तिथंसुद्धा आम्ही राज्यस्तरावर चांगलं काम करत आहोत। मित्रांनो, हे चढता आलेख आम्हाला एक देऊन गेला, या चढत्या यशानं एक आम्हाला साध्य झालं आणि यांनी सगळ्या आमचे डायरेक्टरच्या नेतृत्वाखाली हे सगळं चढत्या क्रमानं राहिल्यामुळं आम्हाला आनंद होतो। आणि आनंद याच्यासाठी होतो की आत्तापर्यंत शिवाजीराजे जे आहेत ते इन्क्युबेशन सेंटर प्लेसमेंटचं करतात, सर सांगायला अडचण नाही आम्हाला, 100% प्लेसमेंट देणारं, 100% प्लेसमेंट देणारं आमचं कॉलेज आहे। आतापर्यंत तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, कोणीतरी बिझनेस टाकलेला आहे किंवा 100% त्यांना नोकरी लागलेली आहे। एवढं काम करत असताना आता तर आम्हाला एक शार्प सर्टिफिकेट, जर्मनीचं इंटरनॅशनल सर्टिफिकेट मिळालेलं आहे। त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्ही कुणीही विद्यार्थी, इथं ग्रॅज्युएटचे विद्यार्थी असतील, कुणीही ग्रॅज्युएट झालेले आलेला असाल तर आपल्याला ते सर्टिफिकेट घेण्यासाठी, ते सर्टिफिकेट घेतला तर कंपनीनं गॅरंटी घेतली की तुम्हाला नोकरी लावायची। तर गावातलेसुद्धा आपल्या तिथं अत्यल्प दरामध्ये जे पुण्या मुंबईला जाऊन दिन एक एक वर्ष राहून तिथं राहून सर्टिफिकेट कोर्स करतात, ते आपल्या नांदेडमध्ये मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा ते सर्टिफिकेट कोर्स झालेला आहे ते मातोश्रीला, आपण तो कोर्स करावा अशी विनंती करतो। आणि हे सर्टिफिकेट केल्यानंतर आमचे अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर लागले, काही UPSC झाले, काही MPSC झाले, खूप मोठा आनंद होतो की आपण काहीतरी समाजाला देऊ शकलोत, इथं घडू शकलोत। तर विद्यार्थी मित्रांनो, एक विनंती करतो तुम्हाला की आपण शेवटपर्यंत सर प्रश्न उत्तराचा सुद्धा क्लास घेणार आहेत, तुमचे प्रश्न, आईवडिलांचे प्रश्न काही असतील त्याचं उत्तर सरांनी देतील, ते परफेक्ट 100% परफेक्ट उत्तर राहील। मला वाटते आपण पूर्ण वेळ कार्यक्रम ऐकावा। आणि आपले जिल्हाधिकारी साहेब जे अतिशय मोलाचं मार्गदर्शन करतात, तुम्हाला तुमच्या उपयुक्त आहे, सगळ्यांच्या उपयुक्त आहे, ते सुद्धा येणार आहेत। तर आपण शांततेनं हा प्रोग्राम ऐकावा, आपण सगळे आलात, आपले पालक आले, सगळ्यांचं स्वागत करतो। आणि मी जे आदरणीय कुलगुरू साहेब असतील, दीपक कदम सर असतील आणि शेंबोलीकर साहेब असतील आणि कृषी क्षेत्रातलं आमूलाग्र योगदान देणारे मारुतराव कवळे गुरुजी असतील, यांना पुरस्कारांना आपण वितरण करणार आहोत।
तर या सगळ्यांचं आपण आमचा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. धन्यवाद सर. काही माणसं पुरस्कारामुळे मोठे होतात, पण काही माणसं पुरस्कारालाच मोठी करतात. कृषी, सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण या चार मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारे क्षेत्र मातोश्री प्रतिष्ठाननं निवडले आणि या चारही क्षेत्रामध्ये मराठवाड्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी चांगलं काम उभं केलं त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्याची परंपरा 2017 सुरू केली. अखंडितपणे ती परंपरा आजपर्यंत आम्ही चालू ठेवलेली आहे. या ठिकाणी आपण सर्वप्रथम हे पुरस्काराचा वितरण सोहळा करून घेऊया. मातोश्री प्रतिष्ठान एक शैक्षणिक संकुल, जसं सरांनी आत्ता सांगितलं, इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक आणि MBA दर्जेदार शिक्षण देऊन स्वामी रामानतीर्थ मराठवाडा एरियाच्या कार्यक्षेत्रातलं सर्वप्रथम NAC मानांकन झालेलं मातोश्री प्रतिष्ठान हे पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि सगळ्यात पहिले ISO मानांकन मिळालेलं हे मातोश्री प्रतिष्ठान. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळं शिक्षा क्षेत्रातला पुरस्कार आपण सगळ्यात पहिले घेऊया. आजच्या शैक्षणिक क्षेत्रातला पुरस्कार मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं मातोश्री शिक्षारत्न पुरस्कार 2023 अत्यंत सन्मानपूर्वक आम्ही स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपक्रमशील कुलगुरू, आमचे बंधुतुल्य, मार्गदर्शक, मित्र, स्नेही, आदरणीय डॉक्टर उद्धवजी भोसले सरांना या ठिकाणी बहाल करतो आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय उद्धवजी भोसले सरांना मातोश्री शिक्षारत्न अवॉर्ड 2023 आपण या ठिकाणी अर्पण करावा. मानपत्र, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप. कुमठा तालुका, अहमदपूर जिल्हा, लातूर या नांदेडच्या शेजारी एका ग्रामीण भागात जन्म झालेलं एक व्यक्तिमत्व, इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड. डॉक्टर उद्धवजी भोसले सर, मातोश्री प्रतिष्ठान नांदेड आपणास अत्यंत सन्मानपूर्वक हे मानपत्र प्रदान करताना अत्यानंदित होत आहे. नांदेड जिल्ह्याच्या शेजारी वसलेल्या उदगीर तालुक्यातील कुमठा या गावी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन शिक्षणाचे महत्त्व आपण ओळखले आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. कॉर्पोरेट क्षेत्रात न जाता शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्ञानदान करून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले. काळाची गरज ओळखून कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करणारे स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ देशात अग्रेसर ठरून प्रसिद्धीस आले. कुलगुरू या नात्याने शैक्षणिक व प्रशासकीय कार्यासोबतच आपण पर्यावरण व जलपुरणभरण क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाला ऐतिहासिक उपक्रमशीलतेच्या पातळीवर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आपल्या कार्याची दखल घेऊन आपणास अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ही मराठवाड्यासाठी गौरवाची बाब आहे. मातोश्री प्रतिष्ठान स्थापना दिनाच्या निमित्ताने ज्ञानदीप सतत तेवत ठेवणाऱ्या आपल्या सेवावर्ती कार्य मातोश्री शिक्षारत्न पुरस्कार आम्ही आपणास सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्यांनी, जसं सरांनी आत्ता सांगितलं की अविवाहित राहिले, स्वतःला एक चांगली नोकरी लागली होती प्रशासकीय क्षेत्रातली, परंतु मला एकट्याला नोकरी लागून उपयोगाचं नाही, मी माझ्या समाजातले आणि संविधानावर अधिष्ठान असणारे हजारो अधिकारी घडवले स्वप्न बघितलं. वडील नुकतेच रिटायर्ड होऊन घरी आले होते. वडिलांची जी काही रिटायरमेंटची जमापुंजी जमा झाली होती. मुलांनी ज्यावेळेस संकल्प केला की मला एक UPSC सेंटर सुरू करायचं आहे, वडिलांनी एकही क्षणाचा विलंब नला होता जमा झालेली सगळी पुंजी मुलाच्या हातात दिली आणि आज 4 मजली वास्तू आंबेडकरवादी मिशनची उभी राहिलेली आहे. त्या सन्माननीय दीपकजी कदम सरांना मातोश्री समाजरत्न पुरस्कार आम्ही या ठिकाणी देत आहोत. आदरणीय दीपकजी कदम सरांनी हा पुरस्कार स्वीकारावा ही त्यांना विनंती आहे. सन्मान्य कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येत आहे. मातोश्री प्रतिष्ठान नांदेड आपणास अत्यंत सन्मानपूर्वक हे मानपत्र प्रदान करताना अत्यानंदित होत आहे.
कठोर परिश्रमातून प्रशासकीय सेवेत अधिकाराच्या पदावर आपली निवड झाली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा कृतिशील जागर करीत संविधानावर अधिष्ठान असणारे प्रशासक घडविण्याचे स्वप्न बघितले आणि सन्मानजनक पद त्यागून आंबेडकरवादी मिशन या स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरुवात केली। जन्मदात्या पित्याने आपली साथ देऊन सेवानिवृत्तीची संपूर्ण रक्कम आपल्या मिशनला देऊ केली। उदंड ध्येयशक्ती व उत्तुंग दूरदृष्टीमुळे गल्ली ते दिल्ली आंबेडकरवादी मिशन प्रशासकीय अधिकारी तयार करणारी फॅक्टरी म्हणून ओळखली जाऊ लागली। देशभरात आपल्या मिशनचे विद्यार्थी प्रशासनात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत। नांदेड शहराच्या वैभवात भर घालणारी आंबेडकरवादी मिशनची टोलेजंग इमारत आपल्या कौटुंबिक त्यागाची साक्ष आहे। निःशुल्कपणे सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी मिशन खुले करून समाजाप्रती आपली नाळ आपण अधिक घट्ट केली। उच्च शिक्षणाबाबत जागृती वाढविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर शिक्षा क्रांती अभियान आपण राबविले। स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासोबतच अत्याधुनिक काळात युवकांनी निर्व्यसनी निरोगी व शीलवान रहावे यासाठी सातत्याने प्रबोधन करत आहात। मातोश्री प्रतिष्ठानच्या या पुरस्कारानंतर सन्माननीय दीपकजी कदम सर चालवित असलेल्या आंबेडकरवादी मिशनचे सर्व विद्यार्थी सरांचा सत्कार करतायत। आंबेडकरवादी मिशनच्या उद्याचे भावी अधिकारी जे मिशनमधून समतेवर आधारित असणारं स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेऊन अधिकाराच्या पदावरती बसतील, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या लाडक्या गुरुचा आपल्या मार्गदर्शकाचा या ठिकाणी सत्कार। धन्यवाद। दोन हजार दोन साली पद्मभूषण आप्पासाहेब पवारांनी एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचं टायटल होतं पाणी एकविसाव्या शतकातील संघर्षाची ठिणगी। त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय की कदाचित तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल, पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीमध्ये रुजला पाहिजे हा ध्यास घेऊन महाराष्ट्रभर कार्य करणारे सन्माननीय बाळासाहेब देशमुख शेंबोलीकर यांना मातोश्री पर्यावरण मित्र पुरस्कार या ठिकाणी आम्ही कुलगुरू सन्माननीय उद्धवजी भोसले सरांच्या हस्ते प्रदान करत आहोत। मातोश्री प्रतिष्ठान नांदेड आपणास अत्यंत सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करताना अत्यानंदित होत आहे। नांदेड जिल्ह्यात वसलेल्या शेंबोली गावात सदन शेतकरी कुटुंबाचा वारसा आपणास लाभला। कौटुंबिक सामाजिक व राष्ट्रीय जबाबदाऱ्या नेटाने पार पाडताना पाणी या नैसर्गिक आपत्तीचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण रक्षणाला तरणोपाय नाही हा आपल्या जीवनाचा मूलमंत्र आपण बनवला। आधी केले मग सांगितले या संतवचनाप्रमाणे प्रयोगशील उपक्रमांबाबत जनजागृती सुरू केली। शेतकऱ्यांना बारमाही बागायती लाभू लागल्यामुळे भागात सुबत्ता आली। एवढ्यावरच न थांबता हा प्रयोग राज्यभर राबविण्यासाठी आपण प्रबोधन केले। 40 वर्ष गावातील रस्ते पाणी आरोग्य वीज पुरवठा यापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्व घटकांमध्ये रचनात्मक कार्य उभे केले। वृक्षवल्ली आमा सोयरे निसर्गाशी सोयरी करण्याच्या जगद्गुरू तुकोबांच्या विचारांचा वारसा अखंडपणे आपण चालवत आहात। मातोश्री प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्ताने आपणाचा पुरस्कार अत्यंत सन्मानपूर्वक आपण बहाल करत आहोत। धन्यवाद। मातोश्री प्रतिष्ठानच्या महाविद्यालयामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या पाल्याला शिक्षण देणाऱ्या एका मातेचा रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन आपण दरवर्षी सत्कार करत असतो, सन्मान करत असतो। यावर्षी हा पुरस्कार ज्या मातेला दिलो आहे देत आहोत त्या मातेचं दुर्दैवानं डिसेंबर 2022 निधन झालेलं आहे। मरणोपरांत आदर्श माता पुरस्कार अरुणा स्मृतीशेष अरुणा मारुती कुराडे यांना देतो। त्यांच्या वतीनं त्यांचा मुलगा आणि त्यांची बहीण हा पुरस्कार स्वीकारते। वयाच्या 5व्या वर्षी पितृछत्र हरवल्यानंतर या मातेनं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन आजपर्यंत याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलली। अपार काबाड कष्ट केले, सर्व प्रयत्नांनी या मुलाला घडवलं। दुर्दैवानं 2022 डिसेंबरमध्ये त्या मातेचा मृत्यू झाला। त्या मातेचा हा मुलगा त्या आईचे सर्व स्वप्न पूर्ण करेल आणि त्या मातेला आज
स्मृतिशेष अरुणा मारुती कुरवडे यांना आपण मातोश्री आदर्श माता हा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. त्यांच्या वतीनं त्यांची आई, त्यांचा मुलगा आणि त्यांची बहीण हा पुरस्कार स्वीकारते आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पितृछत्र वयाच्या 5व्या वर्षी हरवलेला असताना या मातेनं जिद्दीनं मुलाला इंजिनियर करायचं स्वप्न बघितलं आणि आज तिच्या पश्चात हा मुलगा तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट मातोश्री प्रतिष्ठानमध्ये घेतो आहे. केवळ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक आणि MBAचं दर्जेदार शिक्षण घेऊनच मातोश्री प्रतिष्ठान थांबत नाही, तर विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न घडला पाहिजे यासाठी स्पोर्ट्समध्ये सुद्धा मातोश्री प्रतिष्ठानचे विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकतात. नुकत्याच झालेल्या स्विमिंग स्पर्धेमध्ये मातोश्री प्रतिष्ठानची मान राज्य पातळीवरती ज्यानं उंचावली त्या मातोश्री प्रतिष्ठानच्या विश्वभारती पॉलिटेक्निकचा विद्यार्थी नवज्योत सिंग जसपाल सिंग भोसीवाले याचा या ठिकाणी सन्मान होईल. 500 मीटर फ्रीस्टाईलमध्ये या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावलं. 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावलं आणि 500 मीटर बटरफ्लायमध्ये सुद्धा या मुलांनी सिल्वर मेडल पटकावलं. सर्व मान्यवरांना VC सरांना विनंती आहे की आपण या विद्यार्थ्याचा आणि त्याच्या पालकांचा सत्कार करावा. त्यासोबतच या विद्यार्थ्याला घडविणारे विश्वभारती पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य शहाजी देशमुख सर यांनाही विनंती आहे की आपणही या ठिकाणी या विद्यार्थ्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप द्यावी. ठीक आहे. हो जलतरण स्विमिंग या स्पर्धेमध्ये राज्य पातळीवरती 3 पदक आपल्या खिशात घालणारा मातोश्री प्रतिष्ठानचा विद्यार्थी ज्याने केवळ मातोश्री प्रतिष्ठानचीच किंवा आपल्या आईवडिलांचीच नाही तर नांदेड जिल्ह्याची आणि मराठवाड्याची मान राज्यामध्ये उंचावली. यानंतर कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी अतुलनीय योगदान दिलेलं आहे ते नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय मारुतरावजी कवळे गुरुजी यांना यावर्षीचा मातोश्री कृषीरत्न पुरस्कार सन्माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर यांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येतो आहे. 4,500 पेक्षा जास्त युवकांना रोजगार देणारे सन्माननीय मारुतरावजी कवळे गुरुजी यांचा 2023चा मातोश्री कृषीरत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वसलेल्या सिंधी सेलगाव या गावात सुसंस्कृत शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानंतर शिक्षणाची कास धरून शिक्षकी पेशा आपण स्वीकारला. ग्रामीण भागातील युवकांना रोजगारासाठी पतक पुरवठा होणे सुखकर व्हावे यासाठी VPK उद्योग समूहांतर्गत क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. शिस्त आणि नियोजनामुळे नावारूपाला आलेल्या पतसंस्थेच्या यशावर न थांबता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणारे कृषीपूरक व्यवसाय सुरू केले. गुळ, दूध, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, साखर व इथेनॉल निर्मिती इत्यादी महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबात आर्थिक क्रांती करण्याचे राष्ट्रहितेशी कार्य केले. अर्थाशिवाय जीवनात कशालाही अर्थ नाही हे वास्तव ध्यानी घेत असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोलाची भूमिका निभावली. नांदेड जिल्ह्याच्या परिवर्तनवादी व वैज्ञानिक सामाजिक चळवळीला नेहमीच आपण बळ दिलं आहे. आधुनिक विचारांची कास धरत प्रबोधनाच्या माध्यमातून तरुणांची फळी उभी केली. आपल्या अलौकिक कार्यामुळे कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना नवी उमेद मिळाली आहे. मातोश्री प्रतिष्ठान स्थापना दिनाच्या निमित्ताने सन्माननीय मारुतरावजी कवळे गुरुजी यांना हे पुरस्कार बहाल करताना आम्हीच आम्हा सन्मानित करत असल्याचा आनंद होत आहे. अर्थपुरवठा व कृषीपूरक उद्योगाच्या माध्यमातून आपण करत असलेल्या मौलिक कार्यास सर्व बळ प्राप्त हो या अभिष्ट चिंतनासह धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्यांना आपण पुरस्कार दिलेत त्यांचं अगदी थोडक्यामध्ये आपण मनोगत ऐकणार आहोत आणि त्यानंतर आदरणीय गणेश शिंदे सरांचं प्रमुख व्याख्यान होईल. सर्वप्रथम जलतज्ञ आदरणीय बाळासाहेब शेंबोलीकर सरांना विनंती करतोय का आपण 5 मिनिटांमध्ये आपला या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं.
आदरणीय कुलगुरु साहेब व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पवार मॅडम, कामाजी पवार, सर्व व्यासपीठ सत्कारमूर्ति, आता 5 मिनिटांमध्ये द्यायचं तर हा विषय 40 वर्षाचा विषय 5 मिनिटांमध्ये मांडू कसा। आज शिंदे सर आलेत, खरं म्हणजे मी खूप वर्षापासून त्यांचं ऐकतो तुमचं यूट्यूबवर, तर तुम्ही खूप मोठं मार्गदर्शन करता आणि ॲक्च्युली विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्या झाली, खरं म्हणजे एक बाहेर जर स्क्रीन लावलं असतं तर ग्राउंड पण कमी पडलं असतं असं मला वाटते। मित्रांनो, मागच्या जवळपास 38 वर्षापासून एका छोट्याशा गावाचा सरपंच कार्यभार सांभाळतो, कामाचा वारसा, सार्वजनिक कामाचा वारसा असल्यामुळे काम करत गेलो। जलसंधारण एक छोटंसं गाव शंभोली म्हणून आहे, मागच्या 18 वर्षापासून जलसंधारणमध्ये ग्रामविकास, पर्यावरण हा विषय असतो। आज आपण तरुण पिढ्या, ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला माहीत आहे का, यावेळी आज जवळपास 6 ते 7 तारीख असूनसुद्धा पाण्याचं प्रमाण फार कमी आहे, हे घडतं सर्व ग्लोबल वॉर्मिंगमुळे। झाडाची संख्या फार कमी होत चालली, निसर्गाचा असंतोल राहिलेला होऊन चाललेला आहे, तर आपण प्रत्येक मुलांनी एक ठरवायला पाहिजे। आणि माझी विनंती असेल शिंदे सरला, आपण एवढं मोठे व्याख्यान देता, पर्यावरणाबद्दल थोडंसं 1-2 मिनटं तरी आपण मार्गदर्शन करावं, काळाची गरज आहे। सर्व साधू संतांनासुद्धा माझी विनंती असेल, जे कीर्तनामध्ये झाडं लावण्याबद्दल, जलसंधारणमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, ही आवश्यक काळाची गरज आहे। मित्रांनो, आज जर आपण हे सांभाळलं गेलं तर येणाऱ्या भविष्यामध्ये पाणी पिण्यासाठीसुद्धा आपल्याला फार हाल होणार आहेत। आपल्याला माहीत आहे की आज मराठवाड्यामध्ये बरेच दुष्काळग्रस्त परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याचा किती हाल होतात। लातूरमध्ये पाण्यासाठी ट्रेन आणावं लागली, आणि मी जास्त वेळ नाही घेणार का, तर एवढे थोर व्यक्ती प्रवक्ते आहेत शिंदे सर, आणि आपण तरुण मंडळी सर्व त्यांचे पालक मंडळी आहेत, ऐकण्यासाठी आतुर आहात। आपण कधी भविष्यामध्ये याबाबतीत बोलायचं असेल नंतर बोलू। धन्यवाद, मला पुरस्कार दिल्याबद्दल मी मातोश्री प्रतिष्ठानचे शतशः आभारी। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। MSBT चे प्रतिनिधी या नात्यानं अरुण दमकोंडवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण विचार मंचावर यावं। गंगाधर पवार यांना विनंती की आपण भाऊराव चव्हाण कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दाडसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं त्या ठिकाणी जाऊन स्वागत करावं। यानंतर दुसरे सत्कारमूर्ती ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना अधिकारी घडवलं, आपण त्यांना ऐकायला आतुर आहात, ज्यांच्या मार्गदर्शनातून देशातला कुठलंही राज्य असं नसेल जिथं IAS किंवा IPS अधिकारी त्यांचा विद्यार्थी नाही आहे। सन्माननीय दमकोंडवार सरांचं स्वागत प्राचार्य शहाजी देशमुख सर करतील। त्यांचे एक एक शब्दातून हजारो विद्यार्थी घडतात। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण अत्यंत शांत चित्ताने हे सर्व मार्गदर्शन ऐकावे, जीवनाला कलाटणी देणारं मार्गदर्शन। आदरणीय दीपक कदम सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं। आदरणीय दीपक कदम सर। छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय मित्र, सहकारी आणि ज्यांना मी नांदेडचे कृतिशील शाहू महाराज असं म्हणतो, ते आमचे मार्गदर्शक आदरणीय कामाजी पवार सर, या नांदेडच्या विद्यापीठातील सन्माननीय कुलगुरू सर माननीय डॉक्टर उद्धव भोसले सर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या जयश्रीताई कामाजी पवार मॅडम, या ठिकाणी पुण्याहून आलेले वक्ते गणेशजी शिंदे, मारुतीराव कावळे गुरुजी,
बाळासाहेब शिंबोलीकर सर, माननीय व्यंकटचारी सर, अरविंद पाटील सर, विचार मंचावर सर्व सन्माननीय आमचे मित्र सहकारी इंजिनियर राजेश सर, उपस्थित बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आपण सर्व शेतकरी शेतमजूर ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहात। सगळ्यांना माहित आहे हा काळ हा पेरणीचा काळ आहे, कारण पेरणी जी असेल तर ते सुरू आहे आणि पेरणीच्या काळामध्ये आदरणीय कामाजी पवार सरांनी असा विचार केला की पिढ्या घडवल्या पाहिजेत आणि पिढ्या घडवण्यासाठी माणूस घडवणं जे असेल तर ते माणूस पेरणं हे आवश्यक आहे आणि माणसाला जे असेल तर ते पेरायचं असेल तर त्याच्यामध्ये विचार जो असेल तर तो पेरणं फार आवश्यक आहे आणि तो विचार जो आहे तो पेरण्यासाठी म्हणून मला वाटतं की संपूर्ण जिल्ह्याभरातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सरांनी ही खूप मोठी एक सुवर्णसंधी मातोश्री प्रतिष्ठानच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं ही जी काही संधी असेल तर ती संधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आदरणीय सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी ज्या ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान झाला, आदरणीय कुलगुरू साहेब असतील, या ठिकाणी शंभोलीकर सर असतील, कावळे गुरुजी असतील किंवा मी असेल, तर अगदी विनयपूर्वक आपण केलेल्या ह्या सन्मानाचा सत्काराचा या ठिकाणी आम्ही स्वीकार करून या ठिकाणच्या सर्व सन्मानार्थी यांना जे असेल तर ते मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या ठिकाणी। आणि सर आपला हा जो पुरस्कार आहे, कारण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण काम करता राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि आपला हा पुरस्कार जो असेल तर तो आम्हाला म्हणजे आमच्यासारख्या छोटंसं काम करणाऱ्यांना जे असेल तर ते एक राष्ट्रीय मान्यता मिळवून देणारा जो असेल तर तो पुरस्कार आहे, कारण काय तर संपूर्ण देशामध्ये आपलं काम आहे आणि त्या कामाला जे असेल तर ही राष्ट्रीय मान्यता ही या माध्यमातून जी असेल तर ते मिळते, त्याबद्दल पुन्हा एकदा विनयपूर्वक आपले आभार व्यक्त करतो। आणि अगदी थोडक्यामध्ये, कारण मी आता सांगितलं की पेरण्यासाठी आपणाला या ठिकाणी बोलवलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे अगदी तुमच्याच वयाचे होते, त्यावेळेस त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी स्वराज्य उभारण्यासाठी म्हणून जे असेल तर तो निर्धार जो असेल तर तो केला होता। आणि मला वाटतं की आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांनी पाहिलेलं जे काही स्वप्न असेल तर ते स्वप्न आपणाला म्हणजे पुढच्या काळामध्ये देश असेल, राज्य असेल, समाज असेल तर ते उभं करण्यासाठी म्हणून आपणाला कार्य करायचं आहे। आणि ह्या 10वी 12वी पास झालेल्या ह्या तरुण मुलांच्या हातामध्ये जे तर ते उद्याचा समाज जो आहे ते राष्ट्र आहे। आता प्रश्न असा आहे या ठिकाणी मला वाटतं की सरांनी का बोलवलं आहे आपणाला सगळ्यांना, असंच वयाच्या 10व्या वर्षी छत्रपती शिवाजी म्हणजे आपले जे शाहू महाराज आहेत तर ह्या शाहू महाराजाला ते त्यावेळेस यशवंत होते, घाडगे घराण्यातले सुपुत्र होते, दोन मुलं होते घाडगे घराण्यामध्ये आणि चौथा शिवाजी यांच्या निधनानंतर महाराणी लक्ष्मी यांना जे असेल तर ते एक पुत्र जो असेल तर तो दत्तक घ्यायचा होता। आणि मग त्यांनी दोन मुलं जे आहेत घाडगे घराण्यातील दोन मुलं हे राजग्रहामध्ये बोलवले आणि राजग्रहामध्ये बोलवल्यानंतर त्या दोनपैकी पहिल्या मुलाला जो पहिला मोठा मुलगा होता त्या मोठ्या मुलाला विचारलं महाराणीनं की बाबा तू नेमकं कशासाठी आलात या ठिकाणी, तर मोठ्या मुलानं सांगितलं थोडा गांगावून गेला तो आणि मोठा राजवाडा मोठा सगळा लवाजमा पाहून तो थोडा गांगावून गेला आणि त्यानं सांगितलं की मी या ठिकाणी राजवाडा पाहण्यासाठी आलो। महाराणीनं सांगितलं ठीक आहे याला जे असेल तर ते तुम्ही राजवाडा पाहण्यासाठी घेऊन जा। दुसरा मुलगा होता 10 वर्षाचा म्हणजे वय फार लहान होतं त्याचं, नाव यशवंत। महाराणीनं त्याला विचारलं की बाबा नेमकं तू कशासाठी आला, तुझा मोठा भाऊ तर राजवाडा पाहण्यासाठी आला त्याला पाठवून दिला आम्ही, तू कशासाठी आला या ठिकाणी, तर तो छोट्या 10 वर्षाच्या मुलानं सांगितलं की मी या ठिकाणी राजवाडा पाहण्यासाठी आलो नाही तर मी या ठिकाणी राजा होण्यासाठी आलेलो। म्हणजे विचार करा की 10व्या वर्षी जे आहे तर ते यशवंतराव सांगतात की मी या ठिकाणी राजा होण्यासाठी आलो आहे। आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं अगदी ग्रामीण भागातील 10वी 12वी पास झालेले हे जे काही विद्यार्थी आदरणीय कामाजी पवार सरांनी या ठिकाणी जे आपणाला बोलवलेलं आहे तर मला वाटतं की उद्या तुम्हाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला राजा, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला प्रशासक, शासक, कोणी इंजिनियर बनेल, कोणी डॉक्टर बनेल, कोणी अधिकारी बनेल, कोणी शिक्षक बनेल, अशा पद्धतीनं मला वाटतं की समाजामध्ये तुम्हाला एक बुद्धिजीवी वर्ग म्हणून पुढे यायचं आहे आणि तुम्हाला राजा व्हायचं आहे। म्हणून जे असेल तर ते सरांनी हा खटाटोप जो आहे तो केलेला आहे। मला वाटतं की या खटाटोपाच्या संदर्भातली जी काही भूमिका असेल तर ती भूमिका आपण समजून घेतली पाहिजे। या ठिकाणी अनेक वक्ते बोलणार आहेत, आदरणीय म्हणजे कुलगुरू सर बोलणार आहेत,
कारण म्हणजे कुलगुरु आहेत आय आय टीमधून सरांचं म्हणजे शिक्षण किंवा बाकी जे काही म्हणजे अध्यापन जे असेल तर ते झालेलं आहे. आणि यू पी सी सारखं किती कठीण क्षेत्र आहे हे त्यांना माहीत आहे. विचारमंचावरच्या म्हणजे जे काही मान्यवर असेल त्यांना माहीत आहे, आपणाला सगळ्यांना माहीत आहे. कारण काय तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणाहून दरवर्षी म्हणजे जे असेल तर ते आलटून पालटून जे असेल तर ते दरवर्षी नाही, आलटून पालटून एखाद्या वेळेस दोन विद्यार्थी हे यू पी सीमध्ये अंतिम याच्यामध्ये येतात. आपल्या नांदेडमधून जे असेल तर जे विद्यापीठ आहे तर तिथे आपण दरवर्षी जे असेल तर ते म्हणजे यशस्वी विद्यार्थी करण्यामध्ये जे असेल तर ते जरी अपयशी आपण ठरत असलो तरी मला वाटतं की या ठिकाणसुद्धा जो आहे तर तो एक चांगला प्रयत्न, अनेक म्हणजे जे काही प्रयत्न असेल तर ते प्रयत्न अनेक गेल्या वर्षामधून विद्यापीठामध्ये होत आहेत. म्हणजे एखाद्या विद्यापीठाला वर्षामध्ये रिझल्ट देण्यासाठी म्हणजे दोन विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण देतो. मराठवाड्यामध्ये दोन विद्यापीठं आहेत, कृषी विद्यापीठ आहे, तर दोन रिझल्ट आपण देतो. आंबेडकरवादी मिशननं गेल्या 10 वर्षामध्ये 200 आय एस आय पी एसचे रिझल्ट जे असेल तर ते दिले. म्हणजे हे जे काही काम असेल पूर्ण 22 राज्यामध्ये आंबेडकरवादी मिशनचे विद्यार्थी हे आय एस आय पी एस आय आर एस म्हणून जे असेल तर ते काम करतायत. आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये अगदी मला वाटतं की नांदेडमध्ये 15-16 आमचे पोलीस अधिकारी जे असेल तर ते काम करत असतील. आणि नांदेडमधून मी जर निघालो तर मला वाटतं की दिल्लीच्या दिशेनं निघो का मद्रासच्या दिशेनं निघो असा एकही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये मिशन केंद्राचा विद्यार्थी हा अधिकारी नाही, असा एकही म्हणजे जिल्हा जो असेल तर तो सुटलेला नाही. तर हे जे काही म्हणजे योगदान असेल तर हे राष्ट्रीय निर्मितीसाठी म्हणून योगदान आहे. कारण की तर नुसतं अधिकारी करणं हे काही आमचं काम नाही. कारण पुण्या मुंबईमध्ये याच्यासाठी भरपूर म्हणजे क्लासेस आहेत, भरपूर जे असेल तर ते म्हणजे फीज घेऊन करणारे क्लासेस आहेत. आंबेडकरवादी मिशन जे असेल तर एक राष्ट्र निर्मितीसाठी संविधाननिष्ठ अधिकारी तयार करून समाजाचं काही देणं लागतं या भावनेनं हे जे काही काम असेल तर हे काम हे आम्ही करतो आहे. गेल्या म्हणजे 2 दशकापासून जे असेल तर हे काम हे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जे असेल तर ते करतो आहे. या ठिकाणी म्हणजे मी सतत सांगितलं की अनेक वक्ते आहेत, आदरणीय कुलगुरू सर आहेत, या ठिकाणी पुण्याहून आलेले मुख्य जे काही म्हणजे वक्ते जे असेल तर ते शिंदे सर या ठिकाणी तुम्हाला जे असेल तर ते विद्यार्थ्यांना करिअर गायडन्सच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. मी या ठिकाणी आपणाला एकच बाब जी असेल तर ती सांगू इच्छितो या ठिकाणी. कारण काय तर सध्या जगाला कोण रूल करत आहे, हू रूल्स द वर्ल्ड, सध्या जगाला कोण म्हणजे लीड करत आहे, सध्या जगाला कोण, सध्या जगावर कुणाचं शासन आहे, तर ज्याच्याकडे 200, 500, 1000, 2000, 20000 जमीन आहे म्हणजे कोण जमीनदार आहे. म्हणजे ही फार पूर्वीची गोष्ट होती की माझ्याकडे एवढी जमीन आहे, जी असेल तर ते जमीनदार हे जे असेल तर ते जमिनी आहेत म्हणून आपण रूल करत नाही. आपण जे असेल तर देश एखादा माझ्या ताब्यात आहे म्हणून आपण रूल करत नाही. एखादा जो असेल तर तो फार श्रीमंत आहे पिढीजात म्हणून जो असेल तर तो रूल करत नाही. तर जगाला सध्या आयडिया जे असतील, इनोव्हेटिव्ह आयडिया ह्या जगाला रूल करतायत. म्हणजे जगाला जे रूल करतायत शिक्षण जे असेल, शिक्षण क्षेत्र आणि त्याच्यामधून निघालेल्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत तर त्या आयडिया ह्या रूल करतायत. कारण काय तर तुम्ही पहा, फेसबुक आहे म्हणजे जगामध्ये श्रीमंत यादीच्या पहिल्या 4-5 मध्ये फेसबुकचं नाव असेल किंवा जे असेल तर ते म्हणजे ॲमेझॉनचं नाव असेल. ॲमेझॉन जो असेल तर तो म्हणजे जगभरामध्ये म्हणजे 3-4 क्रमांकावर येतो आहे. मग नेमकं प्रश्न असा आहे की तो काय उत्पादन करतो आहे, त्याच्याकडं जमीन नाही, तो काय पिढीचा जमीनदार नाही, तो काय जे असेल तर ते काही उत्पादन करत नाही, फक्त एक आयडिया आहे, एक ॲमेझॉन आयडिया आहे, एक अगदी म्हणजे एक विश्व व्यापून जाणारी एक आयडिया आहे की तुम्हाला जो प्रॉडक्ट पाहिजे तो फक्त डिलिव्हर करतो आहे, एक फक्त आयडिया आहे. फेसबुक आहे हे फक्त आयडिया आहे, ठीक आहे. तर जगभरामध्ये जसं आता एलन मस्क आहे तर अगदी इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत. म्हणजे रस्ते पाहिजे तर तो म्हणतो की बा रस्ते म्हणजे जमिनीवरून का बोरिंग कंपनी स्थापन करून जमिनीच्या खालून जे असेल तर ते रस्ते जे असेल तर ते असले पाहिजे. अगदी मंगळावर जे असेल तर ती वस्ती तयार करण्याचा आपल्याकडे आपण आपल्या वस्त्या जे असेल तर ते नवीन नगरं आपण स्थापन करतो आहे तर तो विचार करतो की बा आपण मंगळावर का वस्ती उभं करू नये. अगदी इनोव्हेशन जे असेल आणि आयडिया जे असतील शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या आयडिया जे असतील, मायक्रोसॉफ्ट आहे जे की म्हणजे सॉफ्टवेअर आणि बाकीच्या संदर्भामध्ये ज्यांनी निर्मिती केली आणि आज जगामधल्या पहिल्या 3 बेस्ट ब्रेनमध्ये जे असेल तर ते ज्याचा बिल गेट्सचा उल्लेख होतो, अगदी बुद्धिमत्तेच्या जोरावर, आयडियाच्या जोरावर, इनोव्हेशनच्या जोरावर आज जगभरामध्ये शिक्षणाच्या जोरावर आज शिक्षण घेतलेले किंवा शिक्षण क्षेत्रामधून पुढे आलेले हे जे काही लोक असतील तर हे जगाला रूल करतायत. त्याच्यामुळं मला वाटतं की जसं भारतामध्ये आपले उद्योगपती आपण पाहतो आहे
कोणी कोळसा खात आहे आणि कोणी काहीतरी खात आहे तर ते तिसऱ्या क्रमांकावर असतील तर ते आता 20 बाहेर जे असेल तर ते पडलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी ज्यांच्याकडे इनोव्हेशन नाही, ज्यांच्याकडे आयडिया नाहीत, तर ते लोकं जे असेल तर ते मागे पडत आहेत, आणि ज्याच्याकडे आयडिया नवीन आहे तर ते लोकं रूल करत आहेत. आणि त्या आयडियासाठी मला वाटतं की तुम्हाला शिक्षण जे असेल तर ते घेणं आवश्यक आहे. आणि शिक्षणासाठी म्हणून, कारण की आता नवीन आर्थिक अहवाल जो आहे इकॉनॉमिक सर्वेचा महाराष्ट्राचा यावर्षीचा आपण जो अहवाल पाहिला तर ग्रामीण भागामध्ये दुर्दैवाने मला सांगावं लागेल की ग्रामीण भागामध्ये 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये फक्त 4.6% लोक हे ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पदवीधर आहेत. म्हणजे 5% लोक जे असेल तर ते पदवीधर आहेत, 95% जी लोकसंख्या असेल तर ती पदवीधर नाही आहेत, तरुण पदवीधर नाहीत. म्हणजे साधा तलाठ्याचा फॉर्म जरी आता 4,500 जागा निघाल्यात तर त्या ठिकाणी तुम्हाला 95% मुलांना जे असेल तर ते तुम्हाला म्हणजे जे आहे तर ते तलाठ्याचा फॉर्म भरण्याच्या जे पात्रतेचे आपण नाही. त्याच्यामुळे शिक्षण क्रांती अभियान, आता जे राजेसाहेबांनी सांगितलं की जानेवारीमध्ये आम्ही महात्मा फुले यांच्या विचारांना समर्पित करणारं, शाहू महाराजांच्या विचारांना समर्पित करणारं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं शिक्षण क्रांती या देशात झाली पाहिजे. कृषी क्रांतीसाठी या ठिकाणी आपण पुरस्कार दिला आहे, दुसरी कृषी क्रांती होऊ घातलेली आहे, चौथी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन येत आहे, अंड्यांचं मांसांचं सगळ्याचं उत्पादन ज्या संदर्भामध्ये क्रांती होते, पण भारतामध्ये शिक्षण क्रांतीच्या संदर्भात कोणी बोलत नाही. त्याच्यामुळं ज्या दिवशी या देशामध्ये शिक्षण क्रांती होईल त्या दिवशी मला वाटतं की या देशामधला छत्रपती शिवाजी महाराजांचा गोरगरीब मावळा जो असेल तो या देशाचा प्रशासक आणि शासनकर्ता होणार आहे. त्याच्यामुळं आपल्या सगळ्या ज्या जगात चाब्या आहेत, आपली सगळी चाबी ही शिक्षणात दडलेली आहे. त्याच्यामुळं शिक्षण जे असेल, कारण आता 10वी 12वी पास झालेले जे विद्यार्थी आता पुढे जे काही एज्युकेशन घेणार आहेत, मला वाटतं की मातोश्री प्रतिष्ठान हे टेक्निकल एज्युकेशनसाठी आणि विशेषतः आपण शेतकरी शेतमजुरांच्या मुलांनी प्राधान्यानं टेक्निकल एज्युकेशनसाठी जे असेल तर ते प्राधान्य दिलं पाहिजे. कारण काय तर टेक्निकल एज्युकेशन जे असेल तर हेच तुम्हाला उद्याचं जॉब ओरिएंटेड आहे. उद्या जे असेल तर तुम्हाला करिअरसाठी टेक्निकल एज्युकेशन जे असेल तर ते अत्यंतिक महत्त्वाचं आहे. आणि नांदेडमध्ये नांदेडसाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये अग्रेसर होऊ इच्छित म्हणजे पाहणारं मातोश्री प्रतिष्ठान हे जे काही म्हणजे टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे तर ते टेक्निकल इन्स्टिट्यूट हे मला वाटतं की या सगळ्या महापुरुषांच्या विचाराला केंद्रबिंदू मानून शिक्षण क्षेत्रामध्ये व्यावसायिकता नाही तर शिक्षण देणं हे यांचं पहिलं उद्दिष्ट जे असेल तर ते पवारसाहेबांचं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की मातोश्री प्रतिष्ठानसारख्या प्रतिष्ठानमधून आपण सगळ्यांनी टेक्निकल एज्युकेशनसाठी जे असेल तर ते पुढे यावं अशी एक सूचना मी या ठिकाणी जे काही उपस्थित विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी करेल. सोबतच जे आहे, कारण काय तर विद्यार्थ्यांनी शिक्षण जे असेल तर ते नोकरी मला कुठं लागतं आहे, कारण भारतामध्ये एक फार मोठा म्हणजे जे काही षडयंत्र आहे की नोकरीचा आणि शिक्षणाचा आपण संबंध जोडून इथं कुठं नोकरी लागतं आहे आणि म्हणून जे असेल तर ते आपण शिक्षण शिकायचं नाही, अशा पद्धतीनं बहुजन वर्गाला जे असेल तर ते आपल्या म्हणजे शेतकरी शेतमजुरांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित करण्याचं जे काही काम असेल तर ते काम या देशामध्ये अनेक वर्षापासून झालेलं आहे. माझी एक आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की शिकत राहा, अगदी शिकत राहा, अगदी तुमची पदवी हो, तुमची PhD हो, तुमची DSC हो, अगदी म्हणजे त्या संदर्भामध्ये जे असेल तर ते आपण म्हणजे शिक्षण हे आपण सातत्यानं जे असेल तर ते घेत राहिलं पाहिजे. सोबतच शिक्षण घेत असताना म्हणजे करिअरसाठी जर म्हणाल तर मला वाटतं की आम्ही शिक्षण क्रांती अभियानामध्ये विद्यार्थ्यांना हे सांगतो की तुम्ही जे आहे तर ते शिकता शिकता एक फॉरेन लँग्वेज शिका. कारण काय तर एक परकीय लँग्वेज युनायटेड नेशनमध्ये ज्या काही 5 भाषा आहेत, इंग्रजीत आपण शिकतो पण बाकीच्या ज्या काही 4 भाषा असतील तर त्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये तुम्हाला साधं तुम्हाला जापानी आलं, साधं तुम्हाला जर्मनी आलं तर तुम्हाला जे असेल तर ते लाखो रुपयाचे पॅकेज हे तुम्हाला विदेशामध्ये मिळू शकतात. त्याच्यामुळं तुम्ही विदेशी जे काही एक भाषा असेल तर ती भाषा अवगत करा, ते एक तुमच्या शिक्षणासोबत जो असेल तर तो एक महत्त्वाची ॲसेट जी असेल तर ती असणार आहे. तर ती फॉरेन लँग्वेजसोबत टेक्निकल एज्युकेशनसोबत इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि शिक्षणामधलं जे काही सातत्य असेल तर ते सातत्य आपण जे असेल तर ते म्हणजे टिकून आपण सर्व जे असेल तर ते मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पुढे येताल आणि या समाजाला आणि या देशाला देणं लागताल. अशा पद्धतीचं जे असेल तर ते तरुण आपण छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांना अपेक्षित असलेले तरुण आपण होताल, अशा पद्धतीची अपेक्षा या कार्यक्रमाच्या प्रसंगी जी असेल तर ती मी या ठिकाणी व्यक्त करतो. सोबतच या ठिकाणी म्हणजे मध्यंतरी जे काय अभियान या ठिकाणी आदरणीय कामाजी पवार सर होते, मध्यंतरी दिवाळीला एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये विषय आला होता तर त्या ठिकाणीसुद्धा मी घोषित केलं होतं की जे विद्यार्थी शेतकऱ्याचे आत्महत्याग्रस्त म्हणजे घरातील पदवीधर विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना
नांदेडमध्ये एम पी सी यू पी सी करण्यासाठी आंबेडकरवादी मिशन हे निःशुल्क प्रवेश देण्यासाठी जे असेल तर ते तयार आहे. कृपा करून जे असेल तर त्याचे लाभ आणि विद्यार्थी हा कुठल्याही प्रवर्गात आला असो आंबेडकरवादी मिशनमध्ये सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश जे असेल तर ते म्हणजे अगदी बाहेरच्या क्लासेसच्या तुलनेमध्ये फक्त 5% दरामध्ये फक्त 5% निधीशुल्क घेऊन आम्ही या ठिकाणी जे असेल तर ते विद्यार्थ्यांना म्हणजे मार्गदर्शन करत असतो. सोबतच नांदेड आणि दिल्लीमध्ये जे आंबेडकरवादी मिशनचं केंद्र आहे त्या ठिकाणी यू पी सी प्रिलिम पास होणाऱ्या सर्व विद्यार्थीला सगळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांना निःशुल्क मेन्सची तयारी, राहण्याची तयारी, अभ्यासिकेची तयारी, खाण्याची तयारी, अगदी बुटाचा लेस बांधण्यापासून ते टाय बांधण्याची पूर्ण जबाबदारी आंबेडकरवादी मिशन निःशुल्क घेत असतं. आणि त्याच्यासाठी सर्व जाती प्रवर्गातील जे विद्यार्थी असतात सगळ्या कास्ट कॅटेगरी धर्म रिलिजन हा विषय नाही तर सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी यू पी सीचे प्रिलिम पास होतात त्यांच्या मेन्सच्या तयारीसाठी आता यावर्षी 40 ते 42 विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये मिशन केंद्र हे स्पॉन्सर्ड करतं आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था जी असेल तर ते मिशन करतं आहे. सोबतच जे असेल तर ते एम पी सीमध्ये जे प्रिलिम होतील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नांदेडमध्ये मिशनमध्ये निःशुल्क प्रवेश आहेत. तर मला वाटतं की याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आदरणीय कामाजी पवार सर, आदरणीय जयश्रीताई आणि मातोश्री प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी सर्वांचं या ठिकाणी विनयपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी समाजरत्न हा पुरस्कार देऊन, खरं तर समाजरत्न आम्ही काही सिद्ध झालेलो नाहीत अजून, मला वाटतं की त्या दिशेनं मार्गक्रमण करत असतानाची एक जबाबदारी जी असेल तर ती जबाबदारी म्हणून विनयपूर्वक आपला हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकार करून आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. तब्बल 20 पतसंस्था ज्याच्यामध्ये 250 कोटींच्या वर ठेवी, 3 साखर कारखाने आणि डेअरी ह्याच्या माध्यमातून 4,500 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देऊन आपल्या कार्याचा अलौकिक ठसा उमटवणारे सन्माननीय मारुतरावजी कवळे गुरुजींना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करण्यापूर्वी सरांकडून प्रेरणा घेतलेला एक विद्यार्थी आपला सत्कार करू इच्छितो. तो सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. योगेश भांडला विनंती की त्यांनी पटकन सरांचा सत्कार करून घ्यावा. त्यासोबतच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय माजी सनदी अधिकारी आदरणीय उत्तमजी सोनकांबळे सर यांचाही या ठिकाणी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार होईल. मी प्रवीण किनीकर सरांना विनंती करतो की आपण उत्तमरावजी सोनकांबळे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्यासोबतच या ठिकाणी सन्माननीय गणेशराव पाटील सर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत होईल. मातोश्रीच्या वतीनं मी प्राध्यापक कपिल पिचेवार सरांना विनंती करतो की आपण गणेशरावजी पाटील यांचं स्वागत करावं आणि माजी सभापती बापूरावजी पाटील साहेबांचंही या ठिकाणी स्वागत करावं. आदरणीय मारुतरावजी कवळे गुरुजी, मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नांदेड यांच्या वतीनं करिअर मार्गदर्शन शिबिर आणि ह्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयश्रीताई पवार, ह्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले अभिजितजी राऊत, प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी खास पुण्याहून उपस्थित झालेले आदरणीय गणेशजी शिंदे सर, या ठिकाणी कुलगुरू आदरणीय भोसले सर, पवार साहेब, सत्कारमूर्ती दीपकरावजी कदम सर, बाळासाहेबजी शंभोलीकर, भाऊराव कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय दाळसाहेब, बापूरावजी पाटील करकाळेकर, सन्माननीय विचारपीठावरील मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, विद्यार्थी मित्र, बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं आज हा विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं जे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते आलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यामध्ये मी आपला जास्तीचा वेळ घेऊ इच्छित नाही, कारण विद्यार्थ्यांसाठी
हा करियर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन अत्यंत महत्त्वाचं आहे। पण या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आदरणीय आताच दीपकजी कदम सरांनी या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली, त्यांनी सुद्धा या जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असं काम करतात। या ठिकाणी आमचे बाळासाहेबजी शंभोलीकर असतील, हे सिंचनाच्या बाबतीमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी मुरवा, निसर्ग वाचवा अशा प्रकारचं हे सुद्धा अत्यंत जलतज्ज्ञ म्हणून काम करतात। आणि मी सुद्धा एक सामान्य शेतकरी कुटुंबातून या ठिकाणी येऊन या जिल्ह्यातील, कारण आपला देश हा शेतकरी शेतीवर आधारित असणारा देश आहे, 80% लोकसंख्या ही शेतीवर आधारित लोकांची आहे, आणि म्हणून आपला जिल्हासुद्धा शेतीमध्ये प्रगती केला पाहिजे, शेती सुधारली पाहिजे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी जिल्ह्यामध्ये अत्यंत छोट्या प्रमाणामध्ये कामाला सुरुवात केली। आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणेनं आज जो आपण आम्हाला पुरस्कार दिला, अशा पुरस्कारामुळं आम्हाला प्रेरणा येत आहे, काम करण्याची उर्मी येत आहे, आणि खरोखरच मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो पुरस्कार दिला, असे पुरस्कार मिळाल्यामुळं एक काम करण्यामध्ये अजून जसं एखाद्याच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तो अजून जोरानं कामाला लागतो, त्या पद्धतीनं आज मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं हा आमचा सर्व मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, त्याबद्दल मी पुनश्च एकदा मातोश्री प्रतिष्ठानचे आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि आपला जास्तीचा वेळ न घेता संयोजकांनी या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी आमच्या सर्वांचा सन्मान केला, त्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे, महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण महर्षी म्हणून ज्यांची ओळख आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रातला बाप माणूस ही ज्यांची ओळख होती, कुलगुरुपदी निवड झाल्यानंतर नांदेडचं नाव ज्यांनी संपूर्ण देशपातळीवरती नेलं आणि असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार ज्यांनी प्राप्त केले, त्या डॉक्टर उद्धवजी भोसले सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिर आणि सत्कार समारंभासाठी आयोजित या व्यासपीठावर उपस्थित मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आमच्या ताई जयश्री कामाजी पवार साहेब, मातोश्री प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक तथा विश्वस्त आदरणीय अरविंद पाटील साहेब, मातोश्री प्रतिष्ठानचे विश्वस्त कामाजी पवार साहेब, सेक्रेटरी व्यंकटचारी सर, आणि आज विविध क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचा जो आताच सत्कार झाला त्यामध्ये मारुतीराव कवळे गुरुजी, आंबेडकरवादी मिशनचे श्री दीपकजी कदम, जलतज्ज्ञ बाळासाहेब देशमुख शंभोलीकर, मातोश्री प्रतिष्ठानच्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संचालक डीन प्राचार्य, मातोश्री प्रतिष्ठानचे सर्व सन्मान्य सदस्य, व्यासपीठ सन्मान्य व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी पालक बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम मातोश्री प्रतिष्ठानचे मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं धन्यवाद देतो आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागतही करतो, त्यांचं अभिनंदनही करतो की त्यांनी एक चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी केलेलं आहे। या मार्गदर्शन शिबिराच्या अंतर्गत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आज पारितोषिक जाहीर केलेलं आहे, त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने कोविडच्या काळामध्ये जी कोविड टेस्टिंग लॅबोरेटरी सुरू केली त्याबद्दलसुद्धा त्यांनी विद्यापीठाचं सन्मान केलेला आहे पारितोषिक देऊन, तो जो सन्मान मी विनम्रपणे स्वीकार करतो आणि हा पुरस्कार हा सन्मान माझा एकट्याचा नाही तर यामध्ये काम करणारे डॉक्टर झोरे असतील, डॉक्टर वढेर असतील, डॉक्टर शिंदे,
डॉक्टर माने या चार जणांना चं मेजर कॉन्ट्रिब्युशन आहे, त्यांना हा पुरस्कार त्यांच्या वतीने मी स्वीकारतो. हा पुरस्कार आपण दिल्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने आपलं विनम्र अभिवादन करतो. तसेच या कार्यक्रमाच्या दरम्यान आदरणीय मारुतराव कवळे गुरुजी यांना पण पुरस्कार दिला, त्यांचं पण मी अभिनंदन करतो. कवळे गुरुजींचं मी आज तर माझी पहिलीच भेट आहे, पण मी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं, पाहिलेलं होतं, आणि रिअली त्यांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे खरंच एक उल्लेखनीय कॉन्ट्रिब्युशन आहे असं म्हणतो. का तर हे उल्लेखनीय कॉन्ट्रिब्युशन यामुळे आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या शेतीवर आधारित जे काही उद्योग आहेत, शेतीवर आधारित उद्योगावर त्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारची क्रांतीच केलेली आहे असं मी म्हणेन. त्याचा उपयोग येथील शेतकऱ्यांना पण होतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती पण होतो. तर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन हे रिअली अप्रिशिएट करण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांना जे मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देण्यात आलेला आहे, नक्कीच त्या पुरस्काराची पण त्यामुळे उंची वाढली आणि त्यांची पण उंची वाढली असं मी या ठिकाणी सांगतो. आणि त्यांनी भावी काळामध्ये असं चांगल्या प्रकारचं कार्य करावं, त्या कार्याला माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो. तसेच आंबेडकरवादी मिशनचे दीपकजी कदम ज्यांनी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आज वी हॅव टू डू समथिंग फॉर अदर्स, दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या फार मोठ्या भावनेने पुढे चलून एक चांगलं प्रकारचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि ते कार्याची दखल फक्त ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये नाही तर त्या कार्याची दखल पूर्ण भारतामध्ये झालेली आहे असं मला वाटतं. ते त्यांनी कार्य पुढे असंच चालू ठेवावं, मी त्यांच्या कार्याला माझ्या वतीने विद्यापीठाच्या वतीने शुभेच्छा देतो. तसेच श्री जलतज्ज्ञ बाळासाहेब देशमुख सेंबुलीकर यांचं वॉटर कन्झर्वेशनमध्ये असेल, पर्यावरणामध्ये असेल, किंवा आता इथं स्टेजवर बसलेल्या लोकांना मी सांगू इच्छितो की त्यांचं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे. जे आज बऱ्याच ठिकाणी आपण सोलार सिस्टीम म्हणतो, ते सोलार सिस्टीम इन्स्टॉलेशन किंवा त्या सोलार सिस्टीममध्ये पण त्यांनी एक काम केलेलं आहे. तर ते एक फक्त जलतज्ज्ञ नाही तर पर्यावरणाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पर्यावरण ला ज्या काही पूरक गोष्टी आहेत त्याचं संवर्धन करण्यासाठी जे कार्य करत आहेत ते कार्य ते करत असतात. त्यांच्या कार्याला विद्यापीठाच्या वतीने सुद्धा शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच कार्य पुढे करावं अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. मी मातोश्री प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रतिष्ठानच्या वतीने युवकासाठी मार्गदर्शन हा शिबिरचं आयोजन केलेलं आहे. मला याची सर्व कल्पना आहे की विद्यार्थ्यांना आज मार्गदर्शन जे प्रमुख मार्गदर्शक आहेत माननीय गणेशजी शिंदे यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही, तरी पण माझे दोन शब्द संपवण्याच्या अगोदर मी इथे बसलेले सर्व विद्यार्थी यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक पूर्ण मार्गदर्शन करण्याच्या अगोदर मी फक्त इतकंच सांगेन की हे 21वं शतक आहे आणि या शतकामध्ये कॉम्पिटिशनला फार महत्त्व आहे. तर मग ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला उतरायचं असेल तर तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे एक डिटर्मिनेशन, डेडिकेशन आणि हार्डवर्क. आणि आपण डिटर्मिन राहाल, डेडिकेशन राहाल आणि हार्डवर्क राहाल, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त होईल अशी मी आपणाला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मातोश्री प्रतिष्ठानने जो पुरस्कार देऊन सन्मान केला त्याचा विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी सन्माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर प्रमुख वक्ते, सन्माननीय गणेशजी शिंदे सर, आदरणीय दीपकजी कदम सर, बाळासाहेबजी शेंबोलीकर सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते या सोहळ्याचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होता. यांच्यासोबतच मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जयश्रीताई पवार, सचिव आदरणीय व्यंकटचारी सर, व्यवस्थापकीय संचालक आदरणीय अरविंद पाटील सर यांनाही विनंती आहे की आपण उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. हीच जिजाऊजीच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊजीने घडविले राजे शिव शंभू छत्रपती, स्वराज्याचे दोन छत्रपती घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्या दारापर्यंत आणणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने या करिअर गायडन्स सेमिनार आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचं उद्घाटन सन्माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर, सन्माननीय दीपकजी कदम सर, सन्माननीय मारुतरावजी कवळे गुरुजी, सन्माननीय शिंबोलीकर साहेब, आदरणीय कामाजी पवार सर, आदरणीय व्यंकटचारी सर, आदरणीय जयश्रीताई पवार, आदरणीय अरविंदजी पाटील सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. योगायोगाने माजी सनदी अधिकारी आमचे मित्र सन्माननीय उत्तमरावजी सोनगांबळे सर हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. MSBTचे प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक कोडवार सर यांचंही या ठिकाणी उपस्थिती लाभली. मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय दाड सर, हरे कमाय माझी आता वाघीण झाली पाहिजे, हरे कमाय माझी आता वाघीण झाली पाहिजे आणि इथे तिथे राबण्याऐवजी शाळेत गेली पाहिजे. शिक्षणाचा ध्यास जो समाज हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित होता त्या समाजाच्या दारापर्यंत शिक्षण आणणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वराज्याचे छत्रपती घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना टाळ्यांच्या गजरामध्ये आपण एकदा जोरदार मानवंदना देऊया. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात, आजपर्यंत ज्यांना फक्त वाहिन्यांवरती बघितलं, जे पालक जे विद्यार्थी या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत त्या सर्वांसाठी आदरणीय गणेश शिंदे सरांचं संपूर्ण व्याख्यान राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या फेसबुक पेजवरती आणि यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह चालू आहे. सरांचा परिचय करून द्यायची खरं तर गरज नाही आहे, कारण प्रास्ताविकामध्ये सरांविषयी भरभरून सांगितलं आहे. जे व्याख्यानाला उभे राहिल्यानंतर प्राण कानात आणून विद्यार्थी आणि महाराष्ट्राची अवघी तरुणाई ज्यांना ऐकण्यासाठी आतुर असते, आपल्या अमोघ वाणीने उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलंय, झूठी तारीफों के मोहताज नाही होते हे कुछ लोक, झूठी तारीफों के मोहताज नाही होते हे कुछ लोक, अरे खुशबू खुद बयान करती है नस्ल फुलों की. आदरणीय गणेश शिंदे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या अमोघ वाणीने या विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करावं. आदरणीय गणेशजी शिंदे सर, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आणि घोषणांच्या गणनामध्ये आपण शिंदे सरांचं स्वागत करूया. जय जिजाऊ, जय जिजाऊ. आदरणीय गणेश शिंदे सर, नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्रीताई कामाजी पवार, या कार्यक्रमामध्ये ज्यांना सन्मानित करण्यात आलं ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर उद्धवजी भोसले सर, ज्यांचा सत्कार केला गेला आणि आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात ज्यांचं स्वागत केलं ते दीपकजी कदम सर, त्याचबरोबर मारुतरावजी कवळे सर, बाळासाहेबजी देशमुख शिंबोलीकर, त्याचबरोबरीनं या विचारपीठावर उपस्थित असणारे मातोश्री प्रतिष्ठानचे सचिव फी व्यंकटचारी सर, माननीय अरविंद पाटील सर, आणि ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं ते माननीय कामाजी पवार सर. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला आलेलो नाही आहे, मी तुमच्यासोबत काही गोष्टी फक्त माझ्या मनातल्या शेअर करणार आहे. मला जाणीव आहे की गेली 2 तासापासून तुम्ही इथे बसलेले आहात.
मला आपल्याला या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच सांगायचं आहे की आपण हे बदल स्वीकारले पाहिजेत. आता पर्यावरणावरती ज्यांनी काम केलं त्यांचा सन्मान झाला आणि त्यांनी सांगितलं की पर्यावरणात होणारे बदल आता आपण स्वीकारतोय. शिक्षणावरती भाष्य करताना दीपक सरांनी सांगितलं की शिक्षणातले बदल आपण स्वीकारतोय. येणाऱ्या काळात आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडून आणली पाहिजे. शिक्षणातले तंत्रज्ञानातले बदल आपण तितक्याच सहजतेनं स्वीकारले पाहिजे जितक्या सहजतेनं हल्ली आपण महाराष्ट्रात राजकारणातले बदल स्वीकारत आहोत. आणि जर तुम्ही हे बदल स्वीकारू शकला नाहीत ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातले तर मग मात्र आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. एक ट्रेंड होता, डीएडला नंबर लागला की असं वाटायचं करिअर झालं. नंतर एक ट्रेंड होता, इंजिनिअरिंगला नंबर लागला पाहिजे. आता प्रत्येक आईवडिलाला वाटतंय पोरगा मेडिकलला गेला पाहिजे. लक्षात घ्या, इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थिनीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. कुणीतरी इंजिनिअरिंगला गेलं आहे म्हणून मी इंजिनिअरिंगला जावं, कुणीतरी मेडिकलला गेलं आहे म्हणून मी मेडिकलला जावं, कुणीतरी प्रशासनात गेलं आहे मग आता मीही प्रशासनात जायलाच हवं असा हट्ट धरू नका. इथं बसलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये असा एकही विद्यार्थी नाही की ज्याच्यामध्ये काहीच वेगळेपण नाही. प्रत्येकात काहीतरी स्ट्रेंथ आहेत, प्रत्येकात काहीतरी विकनेस आहेत. आपल्याला आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेस समजल्या आणि आपल्याला नेमकी संधी कुठे आहे याचं तारतम्य जर बाळगता आलं तर मला वाटतं करिअर करता येतं. मी एक साधं उदाहरण सांगेल तुम्हाला. इथं पालकही उपस्थित आहेत. माझं पालकांनाही विनंती आहे की आपण आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न आपल्या मुलांवरती लादू नयेत. बहुतांशी पालकांना वाटतं की मला डॉक्टर होता आलं नाही, पोरानं झालं पाहिजे. मला इंजिनियर होता आलं नाही, मुलानं झालं पाहिजे. आपली स्वप्न आपल्या मुलांवरती लादू नका. एक लहान मुलगा एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन एका सर्कसच्या मॅनेजरकडे गेला आणि त्याला म्हटला, तुझ्या सर्कसमध्ये वाघसिंहांचे प्रयोग असतात. माझी एक रिक्वेस्ट आहे की उद्या त्या वाघसिंहाच्या प्रयोगाच्या अगोदर एक छोटंसं पिल्लू आहे याचाही एक प्रयोग ठेव. त्या मॅनेजरनं विचारला, सर्कसमध्ये लोक वाघसिंह बघायला येतात, तुझं एवढं एवढंसं पिल्लू कोण बघणार आहे? तो म्हटला, हे पिल्लू काही विशेष आहे. म्हटला, काय विशेष आहे? त्यानं बॅगमधनं एक पियानो काढला, त्या पिल्लाच्या समोर ठेवला आणि ते पिल्लू छान पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर इतका खुश झाला, म्हटला, उद्या पहिला प्रयोग याचा असणार आहे. काय सुंदर पियानो वाजवतं हे पिल्लू. तेवढ्यात एक तिथे कुत्रा आलं, त्यानं त्या पिल्लाला असं दातात उचललं, जोरात त्या पियानोला लात मारली आणि रागात त्याला दातात उचलून घराच्या बाहेर निघून गेला. त्या सर्कसच्या मॅनेजरनं विचारलं, कोण आहे हे असं लात बीत मारून निघून गेलंय? तेव्हा त्या पोरानं सांगितलं, ये इसकी माँ है, रोई से डॉक्टर बनाना चाहती है. असं आहे का की ज्याला पियानो वाजवता येतं त्यानं डॉक्टर होऊ नये किंवा ज्याला डॉक्टर व्हायचं आहे त्यानं पियानो वाजू नये? आपण आपलं करिअर आणि आपल्या आवडीनिवडी याच्यात गल्लत केली आहे. चायनामध्ये हु इफान नावाची एक मुलगी आहे सर, जिनं वयाच्या 11व्या वर्षी बुद्धिबळामध्ये ग्रँडमास्टर झाली आणि तिला पत्रकारांनी विचारलं, तुझी आवड काय? आता जी बुद्धिबळामध्ये ग्रँडमास्टर झाली आहे तिची आवड काय असेल? ऑब्व्हियसली आपला विचार असाच असेल की बुद्धिबळ. तिला विचारलं, तुझी आवड काय? तिनं सांगितलं, अभ्यास करणं ही माझी आवड आहे. मग त्यांना वाटलं की अभ्याससुद्धा ही बुद्धिबळाचाच करत असेल. तिला विचारलं, तू अभ्यास नेमका कशाचा करते? तिनं सांगितलं, मी परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करते. आपण आपल्या आवडीनिवडी आणि करिअर याच्यामध्ये गल्लत करतो. 11 जणांची टीम आहे क्रिकेटची देशाची, 140-145 कोटी लोकसंख्या आहे भारताची, लाखो पोरं रोज मैदानावरती खेळतात, सगळे 11 जणांमध्ये समाविष्ट होऊ शकतील का? नाही होऊ शकणार. मग करिअर आणि आवडीनिवडी यात गल्लत करू नका. तुमची आवड जर तुमचं करिअर झाली तर याच्यापेक्षा जगणं सुंदर नाही. पण अशीच आवड जोपासावी जी करिअर होईल, किंवा करिअर होईल अशाच आवडीनिवडी जोपासाव्यात असं मात्र काही करू नका. मला वाटतं आपल्या आवडीनिवडी जोपासा, शिक्षणाचा आनंद घ्या, शिक्षणाची मजा घ्या. मगाशी दीपक सर म्हटले की शिकत राहा,
मला एक सांगायचं आहे की आपण शिकतो मित्रांनो, पण आपण केवळ मार्कांसाठी, परीक्षांसाठी, स्पर्धांसाठीच शिकतो आहे. मी याच्या पलीकडे जाऊन सांगेल की आपण केवळ उदरनिर्वाहासाठी, केवळ नोकरीसाठी किंवा केवळ मार्कांसाठी म्हणून शिकू नका. परीक्षा जवळ आल्या की मग रात्र जागायचं, पहाटे लवकर उठायचं, मग शिक्षकांच्या मागे लागायचं. IMP क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि मग मागच्या वर्षी कोणते रिपीट झाले ते, मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका चाळायच्या. मग या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून मग मार्कांसाठी अभ्यास करायचा. मार्कांच्या पलीकडे जा. इतिहास अभ्यासताय ना, इतिहासातली पात्र तुमच्यासोबत बोलली पाहिजेत. भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांशाचे नजरेसमोर उभे राहिले पाहिजेत. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, तिथल्या सायंटिस्टनं तुमच्यासोबत संवाद साधला पाहिजे. मराठीतला एखादा धडा अभ्यासताय ना, त्या लेखकानं तुमच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजेत. गणित सोडवताय ना, गणितातले आकडे असे नजरेसमोर खेळले पाहिजेत. इतकं एकरूप आम्ही आमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे. पण आमचं हल्ली सगळं मार्कांसाठी आहे. इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी. शिवाजीराजे 4 मार्कला, संभाजीराजे 5 मार्कला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू. परवा 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळं कसं मार्कांसाठी असेल? आणि मार्कांच्या पाठीमागं आम्ही धावायला लागलो याला फक्त मुलं कारणीभूत नाही आहेत, आम्ही पालकही तितकेच कारणीभूत आहोत. आम्ही पोरांना मार्क सोडून दुसरं विचारतच नाही. एक तर मार्क ठराविक वयापर्यंत, आणि नंतर इंजिनिअरिंगला वगैरे पोरं आली का मग कॅम्पस इंटरव्ह्यू, सिलेक्शन आणि पॅकेज. याच्या पलीकडं आम्ही पोरांशी बोलायला तयार नाही आहोत. पोरांच्या डोक्यात तर बिंबून टाकलं आहे पालकांनी, बाबा तुला नोकरी लागली तरच लग्न होत आहे, नाहीतर तुझं लग्नसुद्धा होत नसते. पोरं असली हुशार आहेत साहेब, लग्न जमेपर्यंतच नोकरी करत आहे, लग्न झालं का सोडून देते ते. आज मुलीच्या आईवडिलाला नाही तेवढं मुलांच्या आईवडिलांना टेन्शन आहे. प्रत्येक गावामध्ये 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं बिनलग्नाची आहेत. सोलापूरमध्ये परवा पोरांनी लग्न जमत नाही म्हणून कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. कलेक्टरला एवढंच काम आहे का? तुम्ही स्वतःला सिद्ध करा रे, झोकून द्या स्वतःला. तुमच्या ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. कंपन्या तुमच्या दारात आल्या पाहिजे, ऑर्गनायझेशन तुमच्या दारात आली पाहिजे, तुमच्या ज्ञानाची समाजाला गरज वाटली पाहिजे. तुम्ही जर ही आयुष्यातली 5-10 वर्ष झोकून दिलं तर लात मारील तिथून पाणी काढल असं नेचर या वयामध्ये किमान असलं पाहिजे. आमच्याकडे एकाचं लग्न जमेन, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला पगार जरा वाढून सांगायचा मग लग्न जमतं. ते मुलीकडचे बघायला आले, यानं विचारलं, मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणतंय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडं बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणतंय तसा फिक्स 1.5 लाख आहे, पण कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? झोकून द्या स्वतःला, सिद्ध करा स्वतःला. तुमच्या ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या पोरांच्या समोर त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर मित्रांनो शिक्षण सोडून दुसरा कोणता पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे? केवळ आणि केवळ शिक्षण, केवळ आणि केवळ ज्ञान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, यश मिळालं नाही. बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, निवडून आले. पुढे बंगाल प्रांत हा पाकिस्तानला जोडला गेला फाळणीनंतर. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सदस्य व्हायचं असेल तर पहिल्यांदा ते भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची सभागृहाला गरज वाटली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला, बाबासाहेब आंबेडकरांना तिथून निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. तुम्ही सिद्ध करा स्वतःला, तुमची गरज वाटली पाहिजे समाजाला, तुमची गरज वाटली पाहिजे एखाद्या ऑर्गनायझेशनला, तुमची गरज वाटली पाहिजे एखाद्या उद्योग व्यवसायाला, आणि त्यासाठी आम्हाला ज्ञान आत्मसात करता येईल का? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉईड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉईड. का? कारण आम्ही मनापासून शिकत नाही आहोत, आम्ही नवीन तंत्रज्ञान स्वीकारत नाही आहोत. तुमच्या वयातली जगभरातली पोरं काय शिकतायत
नवनवीन कोणते कोर्सेस, नवनवीन कोणती टेक्नॉलॉजी आत्मसात करतायत या संदर्भानं कोणतंही प्लॅनिंग नाही. मला वाटतं डोळे विस्फारून जगाकडे बघा. तुमची कॉम्पिटिशन नांदेडपुरती नाही, तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रापुरती नाही, तुमची स्पर्धा ही फक्त भारतापुरती नाही. 93-95 आम्ही खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं, आम्ही गॅट करार स्वीकारला. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे हे सगळ्या जगाला कळलं आहे, चायनाला कळतं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतात लोकांना काय लागतं, आपण काय विकलं पाहिजे. पण दुर्दैवानं सर भारतातल्याच पोरांना अजून कळलेलं नाही की भारत ही जगातली बाजारपेठ आहे मोठी, आणि आपण आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकलं पाहिजे, आणि त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आम्ही आत्मसात केली पाहिजे हे मात्र अजून आम्हाला समजलेलं नाही. का आम्ही उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करायचा नाही? इंजिनिअरिंगची पोरं आहात तुम्ही, तुमच्या खांद्यावरती मशाली ठेवून हा भारत महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय. तुम्ही या राष्ट्राचे पिलर आहात. आणि मग आम्हाला असं का वाटू नाही की आम्ही काहीतरी नवीन तंत्रज्ञान शोधू? आमच्यामध्ये मुळात संशोधनाची वृत्ती कमी होत चालली आहे, आणि त्याला कारण आहे प्रयोगशाळांमध्ये प्रयोग होतच नाही. तुम्ही शाळांमध्ये जाऊन बघा, आता तर 11वी 12वीला ट्रेंड आला आहे प्रयोग करायचे नाही, कॉलेजला जायचं नाही, क्लास जॉईन करायचे, आणि मग फक्त त्या अमुक अमुक एखादी एक्झाम ती डोळ्यासमोर ठेवून फक्त आम्ही अभ्यास करायचा. मग त्या ती एक्झाम आम्ही क्रॅक केली, अमुक अमुक कॉलेजला नंबर लागला, आमचं संपलं. 7वी 8वीची पोरं लॅबोरेटरीमध्ये जात नाहीत, प्रयोग करत नाहीत, गेली तरी आम्ही त्यांना प्रयोग करू देत नाहीत, प्रयोगाचे मार्क तोंड बघून दिले जातात. पोरग काही करायला गेलं तर आम्हीच सांगतो चंचूपात्र फुटतं ठेव, लिटमस पेपर तेवढाच आहे संपेल, कसे सायंटिस्ट जन्माला येतील? मला वाटतं डोळे विस्फारून तुम्ही जगाकडे बघा. नवनवीन तंत्रज्ञान फक्त स्वीकारायचं नाही पोरांनो, नवीन तंत्रज्ञान आम्ही शोधलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुमचाच एक इंजिनिअरिंगचा पोरगा मी परवा पेपरला वाचलं, त्या पोरानं काय हो संशोधनात यायचं म्हणजे तुम्ही खूप मोठमोठे शोध लावले पाहिजे असं नाही. अब्दुल कलाम साहेबांनी मिसाईलच्या निर्मितीमध्ये योगदान दिलं, आणि तेच अब्दुल कलाम साहेब जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपण एंजिओप्लास्टिक करतो, ज्या स्ट्रेन वापरतात ती महागडी आहे, गोरगरीब भारतीयांना परवडत नाही, त्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मोठा वेळ स्वस्तामध्ये ती स्ट्रेन निर्माण करता येईल का याच्यासाठी दिला. तुम्ही फार मोठे बदल केले पाहिजेत असं नाही, छोट्या छोट्या बदलांपासून आपण स्वीकार काहीतरी गोष्टी स्वीकारायला हव्यात. मी परवा एक इंजिनिअरिंगच्या पोराचं पाहिलं, त्यानं त्या बैलगाडीमध्ये ऊस कारखान्यांना साखर कारखान्यांना ऊस वाहून नेला जातो, आणि जेव्हा तो ऊस वाहून नेला जातो त्या बैलगाडीमध्ये एवढं ओझं भरलेलं असतं आणि ते सगळं ओझं बैलांच्या खांद्यावरती असं, त्या बैलांच्या खांद्यावरचं ओझं थोडंसं कमी व्हावं म्हणून जो पुढचा जू आहे त्या जूला त्यानं एक व्हील लावलं आहे आणि 50% बैलांच्या खांद्यावरचा भार कमी झाला. हे काय कमी तंत्रज्ञान आहे का? मला वाटतं हे सामाजिक भान आम्ही या लेकरांमध्ये निर्माण केलं पाहिजे. जेव्हा आम्हाला वाटेल की आमचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे, महात्मा फुले म्हणायचे शिक्षक हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे, विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे, शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे आणि विद्यार्थी ज्ञानाभिमुख असला पाहिजे, पण या सगळ्यांचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. तुमच्यापैकी अनेक इंजिनियर जन्माला येतील, उद्या तुमच्यापैकी कुणीतरी सिव्हिल इंजिनियर होईल, त्याला कळेल नांदेडमध्ये किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती TDR, किती FSI, किती रुपयानं बांधकाम करायचं, हे सगळं कळतं आहे हो तुम्हाला. पण तुमच्यापैकी एका तरी सिव्हिल इंजिनियरला असं वाटलं पाहिजे पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबल, पालिकेच्या इंजिनियरला विचारल जरा इस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार रस्त्यातलं कळतं. हे सामाजिक भान पोरांना आम्हाला आमच्यामध्ये निर्माण करता आलं पाहिजे. तुमच्यापैकी उद्या कोणी डॉक्टर होईल, त्याला कळेल नांदेडमध्ये कुठं हॉस्पिटल टाकायचं, कोणत्या बँकेचं कर्ज काढायचं, गरज नसताना मग ते कर्जाचा हप्ता जवळ आला का, गरज नसताना पेशंट ॲडमिट करत आहे, गरज नसताना सलाईन लावत आहे, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सिझरिंग करायला लावत आहे, मेडिकल मेहुण्यालाच द्यावं लागतं इथे, ते अलिखित नियम आहे. आता याच्या पलीकडं जाऊन आम्हाला वाटलं पाहिजे की मी कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, कधीतरी तिथल्या डॉक्टरसोबत बोलेल. हे सामाजिक भान पोरांनो जोपर्यंत तुमच्यात येत नाही तोपर्यंत या शिक्षणाचा उपयोग नाही. तुमच्या खांद्यावरती मशाली ठेवून या देशाला महासत्ता करायचं. हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालं, लिंबूटिंबू पोरांच्या जोरावरती परत जपान ताटमानेनं उभं राहिलं. काय होतं 84-85 पर्यंत दुबईमध्ये? फक्त तेलाचे पैसे होते, प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. पोरांनो आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई,
आत्ताचा काल परवाचा बिझनेस एक्सपो झाला तो पण दुबईत. दुबईला कळलं की पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आम्ही जगाला आमच्याकडे आकर्षित करू शकतो. इस्रायलसारखा छोटासा देश आहे पण कृषी क्षेत्रामध्ये कमालीची क्रांती केली आणि जगाला हेवा वाटेल असं तंत्रज्ञान निर्माण केलं. मग आम्ही का स्वतःला झुकून द्यायचं नाही? काल परवा मी जेजुरीला गेलो होतो, दोन चार पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्यातल्या एका पोराला विचारलं, अरे काय करतो फोटो काढून? तो म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबईन, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो की नाही बघा म्हटलं. आणि म्हटलं काय करणार? म्हटलं काहीच नाही, खालून वर गडाव त्यांना पाय पाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2000-2000 रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो अशा पोरांचा की जे आउट ऑफ द वे जाऊन चौकटीच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करतात. हा विचार पोरांना तुम्ही केला पाहिजे. इथं अनेक मुली उपस्थित आहेत, तुम्हीसुद्धा उद्योग व्यवसायाचा विचार केला पाहिजे. रिचा देसाई नावाची एक मुलगी आहे, अमेरिकेमध्ये बँकेत काम करत होती. तिच्या बाळाला खेळायला तिच्या आईनं भारतातून एक लाकडाचा गाडा पाठवला होता. माहिती आहे तुम्हाला ते 3 चाकाचा लाकडाचा गाडा असतो, काय म्हणतात त्याला? पांगुळ गाडा. तो पाठवला अमेरिकेत, ते पोरगं त्या गाड्यावर खेळायचं, आई फोटो काढायची, सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकायची. तिच्या अमेरिकेतल्या मैत्रिणी विचारायच्या, हे काय, हे पोरगं कशावर खेळतं आहे? ही सांगायची, हे खूप भारी यंत्र आहे, याच्यावर लहान मुलं चालायला शिकतात. अमेरिकेतल्या मैत्रिणी म्हणायच्या, हे यंत्र आम्हाला मिळेल का? ती म्हणायची, मिळेल पण लगेच नाही, 6 महिने अगोदर भारतात ऑर्डर द्यावी लागते, भारतातले सुतार एकदम बिझी आहेत. साहेब तिने 6 महिने अमेरिकेमध्ये लाकडाच्या गाड्याच्या ऑर्डर मिळवल्या, भारतातून लाकडाचे गाडे तयार करून नेले. आज तिची एलो जिराफ नावाची एक संस्था आहे जी 1 रुपयाचं खेळणं स्वतः तयार करत नाही, जगभरातल्या तज्ज्ञांकडनं वेगवेगळी खेळणी तयार करून घेते आणि परदेशात जगात नेऊन विकते. काय लागतं उद्योग व्यवसायासाठी? आपण सगळेजण शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातले आहोत, शेतीमध्ये क्रांती केली साहेबांनी, वेगवेगळे उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं साहेब शेतीला पुढे घेऊन आले. आपण सगळी शेतकऱ्याची पोरं आहोत. आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग काहीतरी व्हॅल्यू ॲडिशनसाठी केला पाहिजे. आपल्या बापाला घाम गाळता येतो, आपल्या बापाला पिकवता येतं, पण दुर्दैवानं त्याला विकता मात्र येत नाही. आपण शिकलेलं आहोत, आपल्याला विकता आलं पाहिजे. आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे. आज तुम्ही 10 रुपयाला एक वेपर्सचं पॅकेट घेता, त्याच्यात 4 वेपर्स असतात, बाकी हवाच असते. 10 रुपयाला हवा विकत घ्यायची, 4 वेपर्स फ्री मिळतात. एरवी 10 रुपये किलोनं बटाटा विकावा लागतो, पण त्याच्यासाठी काहीतरी प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी काहीतरी तंत्रज्ञान आहे, त्याच्यासाठी काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन आहे. तुम्हाला आठवतं आपल्याला लाल चिखल नावाचा एक धडा होता आणि मग त्या शेतकऱ्याला टोमॅटोचा भाव मिळाला नाही, शेवटी त्यानं रस्त्यावर फेकून दिले आणि तो त्याच्यात नाचत राहिला. पोरांनो, एक तरी केचप बनवणारी कंपनी आहे का की ज्यांना रेट मिळाला नाही म्हणून केचपचे पॅकेट रस्त्यावरती फेकून दिले? व्हॅल्यू ॲडिशन आहे. मला वाटतं या व्हॅल्यू ॲडिशनसाठी पोरांनो आपण काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण शिकलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात शिका, तुम्ही इंजिनिअरिंगला जा, तुम्ही मेडिकलला जा. आता शिक्षण बदलतं आहे, आता नवीन शैक्षणिक धोरण येत आहे. तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे ना, तुम्हाला मॅनेजमेंटचं नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही मॅनेजमेंट करताय ना, तुम्हाला कायदा कळला पाहिजे. तुम्ही लॉ अभ्यासताय ना, तुम्हाला व्यवस्थापन पण कळलं पाहिजे. आता तुम्हाला वेगवेगळे स्किल तुम्हाला आत्मसात करावे लागतील. आता आर्ट्सचा एखादा विद्यार्थी आहे तो सायन्सचे 2 विषय शिकू शकेल, सायन्सच्या एखाद्या विद्यार्थ्याला कलाशाखेचे 2 विषय घेता येतील. शिक्षण बदलतं आहे, त्या बदलत्या शिक्षणानुसार तुम्हीसुद्धा बदललं पाहिजे. तुम्हीसुद्धा आपल्याला हवी ती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल, विक्रीचं कौशल्य आत्मसात करा आणि समाजात होणारे बदल डोळे उघडे ठेवून बघायला शिका. किती झपाट्यानं जग बदललं बघा. आज कोणत्याही कार्यक्रमात जा, पाण्याची बॉटल आहे. तुम्ही कधीतरी, मला आठवतंय मी जसं व्याख्यानाला जायला लागलो, सुरुवातीचा एक काळ होता फुलपात्र तांब्या. आता कोणत्या तर कार्यक्रमात तुम्हाला तांब्या आणि फुलपात्र दिसत आहे का? ते फक्त लग्नाच्या आहेरात बेहरात द्यायपुरतं राहिलं आता, नाहीतर आता कुणी ते फुलपात्र आणि तांब्या ठेवत नाही. ज्यानं पहिल्यांदा पाणी विकायला सुरू केलं असेल 20 रुपये लिटरनं, लोकांनी वेड्यात काढलं असेल,
अरे दूध 20 रुपये लिटरनं जात नाही आणि तू पाणी विकतोय. आता खेड्यापाड्यात पंतरवाळी उचलली, लग्नाच्या पंक्ती उठल्या तर सामान्य माणूससुद्धा विचारतोय पाण्याची बाटली आहे का. जग बदलतंय, या बदलत्या जगातले ट्रेंड तुम्ही ओळखले पाहिजेत. जगभरातल्या आलेल्या कंपन्यांनी कोल्ड्रिंकचा धमाका करून टाकला, आता तरी कोल्ड्रिंकचे पेव जरा कमी झाला आहे. नाहीतर एक काळ होता मागच्या काही दशकामधला की कोल्ड्रिंक कंपन्यांनी अगदी धुमाकूळ केला भारतातल्या मार्केटमध्ये. कुछ तो तुफानी करते है, डर के आगे कुणी सांगितलं तुम्हाला हे? ते कोल्ड्रिंक कंपन्यातले जे ब्रँड अँबॅसिडर होते त्यांनी जाहिराती केल्या. अहो त्या कोल्ड्रिंकचं असलं काय मार्केट कॅप्चर केलं? लग्नात सुद्धा एक कोल्ड्रिंकची बाटली, दोन स्ट्रॉ, फोटोग्राफर सांगायचं फोटो काढतो. का बरं आम्हाला आमचं ताक, आम्हाला आमची लस्सी, आम्हाला आमचा उसाचा रस जगभरापर्यंत पोहोचवता आला नाही? आम्ही बदलले ना, आम्ही आमच्या पोरांमध्ये उद्योग व्यावसायिकतेचे विचार निर्माण करू शकलो नाही. मला आठवतंय रविवारी 4 वाजता दूरदर्शनला एक पिक्चर लाग, कुठलाही एक पिक्चर असायचा मराठी पिक्चर, धूमधडाका, थरथराट, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे. आता तुम्हाला तरुण पोरांना ते जाहिरात माहीत नसेल, पण माझ्या वयातली जी जी मुलं इथं आहेत त्या सगळ्यांना माहीत असेल लाईफ बॉय है जहा आहेत आहेत अजून तंदुरुस्ती है वहा. वा वा, कुठं होतास एवढे दिवस? आणि त्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. मला प्रश्न पडायचा मित्रांनो, भारतामध्ये क्रिकेटची क्रेज आहे आणि मग लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत का दाखवली आहेत? पण लाईफ बॉयची एवढी मोनोपोली होती, लाईफ बॉयनं काही दाखवलं तरी जाहिरातीत चालत होतं. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची, एवढं लाईफ बॉयनं मार्केट कॅप्चर केलं होतं. लाल रंगाचा ठोकळा साबण होता. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला, तिकडे राजा हिंदुस्थानी पिक्चर चाललेला, करिश्मा कपूर एकदम हिट, आणि मग लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं असं काय मार्केट कॅप्चर केलं? लाईफ बॉयला कळलं लाल रंगाचा ठोकळा साबण आता बाजारात चालायचा नाही, आपणही गुळगुळीत साबण आणला पाहिजे. लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आला आणि त्याची जाहिरात फुटबॉल खेळणारी पोरं नव्हती करत, त्यांनी टार्गेट केलं. आता इकडे करिश्मा कपूर ब्रँड अँबॅसिडर आहे, आपणही तरुणांना टार्गेट केलं पाहिजे. आणि मग जाहिरातीत होता एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी रागानं निघून जाते, मुलगा विचारतो काय झालं, मुलगी म्हणते पसीनी की बदबू से परेशान. मुलगा म्हणतो, मुलगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. लाईफ बॉयला कळलं काळ आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे. मागच्या 2 वर्षामध्ये पोरांनो मला एक तरी साबण सांगा जो जाहिरात करत होता की आमचा साबण सुगंधी आहे, हा साबण वापरल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता 99.9% कीटाणू से मुक्ती. आणि मला साहेब त्या मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते वर्षभर कुठं असतंय कुणास ठाऊक, ते दिवाळीलाच येत आहे. त्यानं ठरवून घेतलंय उठा उठा, वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला मार्केट कॅप्चर करायचं हे त्यानं ठरवून घेतलेलं आहे. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय दिवाळी साजरी झालीच नाही असं त्याला वाटत असतंय. ठरवून घ्या, तुमचं मार्केट ठरवा, तुम्हाला कुठे संधी आहे ते ठरवा, तुम्हाला काय तंत्रज्ञान अवगत करायचं ते ठरवा, तुम्हाला काय कौशल्य आत्मसात करायची बाळांनो ते ठरवा. हेच दिवस आहेत उंच भरारी घ्यायचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची याचं प्लॅनिंग पोरांनो करा. आत्ता आपण काहीतरी जोक क्रॅक करतो, कुणीतरी त्याला हसतं, आपण भारावून जातो. नंतर हे 5-10 वर्ष शिक्षणाचे ज्ञान ग्रहण करण्याचे निघून गेले का मग कळतं एक एक रुपया कमवायला मार्केटमध्ये किती ताकद लावावी लागते. आणि ही जी तरुण पोरं आहेत ना पोरांनो, तुम्ही प्रचंड हुशार आहात, तुमच्यामध्ये प्रचंड धमक आहे. खेड्यापाड्यातल्या पोरांमध्ये तर प्रचंड ताकद आहे, फक्त गरज आहे थोडंसं गांभीर्यानं शिक्षणाकडे बघायची. आता तुम्ही पोरांनो मोठी झालात, तुमची चप्पल बापाला यायला लागली आणि तुम्ही एकदा बापाच्या खांद्याला आलात ना, मग बाप तुम्हाला रागवत नाही, तुम्हाला ओरडत नाही, तो फार काही बोलत नाही. कारण बापाला माहीत असतं पोरगा आता खांद्याला आलं आहे, आता बोलून उपयोग नाही.
पण बापाची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, हॉस्टेलला राहताय, बापाला वाटत असतं आहे की पोरगा आत्ता इंजिनिअरिंग पासआउट होईल, आत्ता कुठेतरी नोकरी लागेल, माझा भार थोडासा हलका होईल. छोट्या छोट्या अपेक्षा आहेत वडिलांच्या तुमच्याकडनं. त्यांना अपेक्षा नाही की तुम्ही कोट्यवधी रुपये कमवेत आणि माझ्यासमोर आणून ठेवावेत. वडिलांची अपेक्षा आहे पोरांनी त्यांच्या पायावर उभं राहावं, त्यांचं जगणं समृद्ध करावं. बापाची अपेक्षा असते पोरानं आपलं नाव पुसावं. कोणत्या अर्थानं पुसावं? आत्तापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा. वडिलांची अपेक्षा आहे एक दिवस असा आला पाहिजे, अमुक अमुक साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं का, हे इथपर्यंत ओळख आली पाहिजे. कलेक्टर साहेब कार्यक्रमाला येणार होते, आम्ही सगळेजण वाट बघत होतो. कलेक्टर झालात, जिल्हा तुमच्या हातात येऊन जातो. तुमच्या एका स्वाक्षरीनं एखाद्याचं आयुष्य बदलून जातं. तुमच्या एखाद्या निर्णयानं एखाद्या गावाचं भवितव्य बदलून जातं. आज आपल्याकडे एखादा पाहुणा आला आणि 5-10 हजार रुपये मागितले, आपण एकदा देऊ किती लोकांना मदत करू शकतो? पोरांनो प्रशासनात आलात, हजारो लोकांना मदत करू शकता. पोरींना उद्या कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे. आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला इथं दारात उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल, आणि तुमच्या आईच्या चेहऱ्यावर काय आनंद असेल मला सांगा. पोरांनो उद्या SP झालात, वर्दीत याल, इथं राजमुद्रा असते. बरं सगळेच पोरं प्रशासनात येतील असं नाही, आणि सगळ्यांनी यावंच असाही हट्ट नाही. पण या सगळ्याच्या पलीकडे का कुणीतरी उद्योगात येईल, व्यवसायात येईल, कुणीतरी शेतीत काहीतरी करेल, कुणीतरी साहेबांसारखं पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करेल. आपण ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्या क्षेत्रात आपल्याला शिवाजी व्हायचं आहे हे स्वतःला ठणकून सांगायचं. आणि मुलींनो तुमच्या वडिलांचं तर तुमच्यावर इतकं प्रेम आहे. वडिलांचं पोरावर जेवढं प्रेम असतं ना त्याच्या थोडं तर जास्त प्रेम बापाचं मुलीवर असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी बापाच्या मनात दोन विचार चमकून जातात, एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक एक रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालेल बाप, पण पोरीला कॉलेजला जायला चांगले शूज आणून देतो. बाप फाटलेलं बनियन घालेल, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतो. बाप सायकलवर कामाला जाईल, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरेल. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर सांगा. पोरानं काही बापाला मागू द्या, बाप म्हणेल 2 दिवस थांब, पगार हो दे. पुरीनं काही मागायला उशीर, बापाला वाटतं कधी निहून देईल आणि कधी नाही. बापाला माहीत असतं आहे 4 दिवस चिमणीसारखी नाचल आणि 1 दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. कन्यादान झालं ना मग जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही असं वागायचं. तुमच्या बापाला तुमच्याकडे बघून हेवा वाटला पाहिजे की अरे काय माझ्या मुलीनं करिअर करून दाखवलं. आणि इथं जे जे पालक आहेत तुमच्या डोक्यात असेल पोरगी आता वयात आली आहे 2 रुपये जास्त खर्च करू, लग्न करून टाकू, पोरीला तिच्या पायावरती उभं करा, तिला सन्मानानं वागणूक द्या. ती जेव्हा तिच्या पायावरती उभी राहील तेव्हा तिला तिच्या आयुष्याचा आनंद घेता येईल. आई म्हणून तिला सांगा बाई मला नव्हतं कुणी सांगणारं, मला नव्हतं कुणी दिशा दाखवणारं, पण आई म्हणून मी सक्षमपणे तुझ्या पाठीशी उभी आहे हे आपण आपल्या मुलीला सांगितलं पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, आज 140-145 कोटी लोकसंख्येपर्यंत भारत जाऊन पोहोचला. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंदसुद्धा इतिहास ठेवत नाही. आपण तर माणसं आहोत, कितीतरी लोक जन्माला येतात आणि मरतात, त्यांची नोंदसुद्धा इतिहासाला नाही. मग आपल्यालाही तसंच मरायचं आहे का? आले आणि गेले कोणाला माहीतही नाही. नाही जगाच्या इतिहासात, आमच्या तालुक्याच्या, आमच्या गावाच्या, आमच्या कुटुंबाच्या, माझ्या संस्थेच्या इतिहासात. अरे तुमच्या सरांनी पवारसाहेबांनी सांगितलं पाहिजे अरे माझ्या कॉलेजचा पोरगा आहे आज काय सुंदर काम करून दाखवलं. तुमच्या कॉलेजला तुमचा अभिमान वाटला पाहिजे अरे काय पुरीनं सुंदर काम करून दाखवलं. मला वाटतं तुमच्या संस्थेच्या तुमच्या गावाच्या इतिहासात तरी आमची नोंद होईल का, हा विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. झोकून द्या स्वतःला तुमच्या करिअरसाठी. गरिबीत राहायला कमी कष्ट नाहीत, आपण म्हणतो श्रीमंत व्हायला लय कष्ट लागतात. गरिबीत कमी कष्ट आहेत का? मग श्रीमंत होण्यासाठी कष्ट करायचे का गरिबीत कष्ट करत बसायचे हे तुमचं तुम्ही ठरवा. गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का?
पण गरिबीत मेलात ना ती मात्र आपली चूक आहे. गरीब राहायचं नाही. आता श्रीमंती कशात मोजायची तेही ठरवा. श्रीमंत व्हायचं म्हणजे फक्त आणि फक्त खूप पैसे कमवले म्हणजेच आपण श्रीमंत होतो असं नाही. काही माणसं त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वानं मोठी होऊन जातात. पैसे कमवू नका या मताचा मी अजिबात नाही आहे. आजकाल ते एक फॅड आलं आहे, आम्ही पोरांना सांगत असतो एक रुपया वर जात नाही वगैरे वगैरे. पोरांना अकार्यक्षम बनू नये. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेत. त्यातला अर्थ पैसेसुद्धा कमवले पाहिजेत. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवायचं जे तुकोबारायांनी सांगितलं आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम ठेवायचा. आयुष्यात कधी कुणाला फसवायचं नाही पैशांसाठी. माझे वडील तर सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल ना पोरांनो तेवढं कमवायचं. आयुष्याचा आनंद घ्यायचा, शिक्षणाचाही आनंद घ्या. तुम्हाला मिळालेले मार्क म्हणजे परिणाम आहे आणि त्या परिणामापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजे अभ्यास आहे. आम्ही परिणामांचा विचार करतो आणि प्रक्रिया विसरून जातो. प्रक्रियेचा पण आनंद घ्या, अभ्यासाचा पण आनंद घ्या. कुणाच्या तरी पुढे जायचं आहे, इथपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, या सगळ्या स्पर्धेमध्ये आम्ही त्या प्रक्रियेचा आनंद घेणं विसरून गेलो. मग त्या मार्कांसाठी धावपळ, मग पालकांचं त्या पोरांच्या पाठीमागे असणारं टेन्शन. आता तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारांचा हा सगळा काळ आहे. पूर्वी मी त्या पोराचा सत्कार करताना त्यांना विचारायचो मार्क किती आहेत. आता मी मार्क विचारणं सोडून दिलं आहे सर. मार्क किती? 99, 100. 100 पैकी 100 मार्क मिळवणारे 100 पेक्षा जास्त पोरं. परवा तर एका कार्यक्रमात पहिल्या 3 रांगा 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. त्याच्या पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आणि त्याच्या पाठीमागे 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते, आपण 90च्या पुढे आहोत. ज्यांना 80 ते 90 आहेत ते एकदम टेन्शनमध्ये होते आणि ज्यांना 60-70% आहेत ते 90वाल्यांपेक्षाही खुश होते. ते म्हणले 80-90वालेच एवढे आहेत, आपलं होईन तसं होईन, आधी यांचं होत्या म्हटले. आता ज्यांना 80 ते 90 आहेत त्या पालकांना मी विचारलं तुम्ही एवढं टेन्शन का घेतलं आहे, ते म्हटले पोरानं पार मथुरा पाण्यात घातली हो. म्हणलं काय केलं? म्हणले महिनाभर आधी सांगत होतो थोडा अजून अभ्यास कर, आता 90च्या रांगेत बसलं असतं की नाही. म्हटलं किती मार्क मिळाले? सांगायसारखेसुद्धा नाहीत. म्हटलं काही तर आकडा असेल. काय म्हटले? 89.something काहीतरी पडलेत म्हटले. आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हते. आणि त्यांना टेन्शन याचं होतं की पोराला 90 मिळू शकले नाहीत. केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही. इथं बसलेला एकही विद्यार्थी ढ नाही, हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. तुमच्यापैकी कुणीच ढ नाही. प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त गरज आहे तुमच्यातलं वेगळेपण ओळखण्याची. मला एक सांगा, सचिन तेंडुलकरसारखा षटकार ऐश्वर्या रायला मारतेल का? ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत आहे का? तुम्ही जर मला म्हणले भाषण कर मी कितीही वेळ बोलेल, पण तुम्ही जर मला म्हणले एवढ्या लांबून आला आहे नगरून, जाता जाता नांदेडमध्ये एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, आपण आपल्यातलं वेगळेपण ओळखावं. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातल्या स्ट्रेंथ सापडल्या त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं. गरज आहे इथल्या सगळ्या शिक्षकांना माझी विनंती आहे, या पोरांमध्ये नेमक्या काय स्ट्रेंथ आहेत, या पोरांमध्ये नेमकं वेगळेपण काय आहे. प्रत्येकजण एकमेकापेक्षा वेगळा आहे. टाटा कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्यासारख्या दिसतात, मग ओळखण्यासाठी नंबर द्यावे लागतात. ते यंत्र आहे, आपण माणसं आहोत, आपण वेगळे आहोत एकमेकांपेक्षा. मला वाटतं ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पोरांनो, मी पुण्यात शिकायला गेलो, मी MBA ॲडमिशन घेतलं. माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. मी सांगितलं ह्युमन रिसोर्समध्ये. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं, त्यानं सांगितलं मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. त्याला र म्हणता यायचं नाही, रला ल म्हणायचं. सर म्हटले तुला मार्केटिंगमध्ये MBA करायचं आहे, तुला नीट र बोलता आहे ना, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये जा. पोरगं वर्गात उठून उभं राहायला म्हणलं असल
कळणार तर मार्केटिंगमध्ये एम बी ए कळणार नाही तर शिकणार नाही म्हटलं. सर म्हणले तुला काय करायचं आहे ते कर, आपण परीक्षा घेऊ आणि शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. परीक्षा घेतली, आम्हाला सगळ्यांना 100-100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या, ज्याच्या सगळ्या जास्त विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये एम बी ए करावं. आम्हाला वाटलं 100 रामायणाच्या प्रती विकायला लागतं आहे काय, पवारसाहेबांकडे जाईल सांगेल तुमच्या सगळ्या शिक्षकांना एक एक पुस्तक घ्यायला लावा, लागतं आहे काय म्हटलं 100 प्रती विकायला. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो, 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या, म्हटलं 4, राहुल 8, संतोष 10, मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं, त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे, म्हटलं असल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक, म्हणला काहीच नाही, लोकांच्या दालात जायतो, बेल दाबायतो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे, दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का. इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण पोरांना तुम्हाला फक्त ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्यातलं वेगळेपण ओळखलं धम्माल झाली म्हणून समजा आयुष्यात. बदल हा निसर्गाचा नियम आहे, बदल झाले पाहिजेत, बदल स्वीकारले पाहिजेत आणि बदल शोधलेही पाहिजेत. नवनवीन तंत्रज्ञान तुम्ही शोधलं पाहिजे. एक जमाना होता कॉडॅक, तुमच्या सगळ्यांच्या लग्नाचे आल्बम कॉडॅकच्या कॅमेऱ्यावर काढलेले असणार बरं, ते कॅमेऱ्यातमध्येच ते रोल संपायचा, म्हणजे नवरा नवरी हार घालायला लागणार आणि फोटोग्राफर सांगणार हे थांब थांब रोल संपला आहे म्हणते, मग ते रोल बदलायचा. ते लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी आल्बम यायचा, तो रोल कुठंतरी धुवायला टाक कोणत्या नदीवर टाकत होते कुणास्तो, त्याच्यातले 10-20 फोटो जळायचे. कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही. आज कुठंतरी कॉडॅकचा कॅमेरा आहे का, माझ्या पिढीनं आयुष्यात पहिला मोबाईल जर कोणत्या कंपनीचा घेतला असेल तर आम्ही नोकियाचा फोन पहिला घेतला आहे, 3310 3011 3015 11 00. आता कुणाच्या तर खिशात नोकिया आहे का, अँड्रॉईड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया मागे पडलं, काळ आणि वेळेनुसार बदला. मी एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो, तुम्हाला माहीत आहे ना ट्विटर विकत घेतलं एलॉन मस्कनं, त्यानं सांगितलं 2050 आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करू त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि गाड्यांची बॅटरी आपोआप चार्ज होईल. मला हेवा वाटतो या पोरांचा की जगभरातली ही पोरं किमान हा विचार तरी करतात. तो सांगत होता 2050 आम्ही विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू, रॉकेट लॉन्च करता येतो तो म्हणला आम्ही लँड करू परत. तो सांगत होता 2050 आम्ही अशी घरं तयार करू त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील सोलर पॅनलच्या असतील, ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. काय विचार करतायत ही पोरं, आमचं घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. आमच्या डोक्यात काय चाललं आहे, आकडा कुठून टाकायचा, मीटरमध्ये वायर कुठून टाकायची, आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा. आम्ही कधी बदलणार आहोत मित्रांनो, आम्ही बदललं पाहिजे, जगाकडे डोळे विस्पारून बघितलं पाहिजे, जगामध्ये होणारे बदल आम्ही अभ्यासले पाहिजेत. केवळ त्या सिलॅबसमध्ये अडकून बसू नका, सगळ्या शिक्षकांना माझं सांगणं आहे सिलॅबसच्या पलीकडे जाऊन आम्ही या लेकरांसोबत बोललं पाहिजे. दूधवाला ताई तुमच्याकडे दूध द्यायला येतो, तुमचं लक्ष कशाकडं असतं आहे, त्याच्या मापाकडं, ते पण पहिल्या मापाकडं नसतं, पहिलं माप तर त्याच्या बापाला ओतावं लागेल, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार ओततो, आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडं असते, त्यानं ती फुकटची धार ओतली का. सिलॅबस कम्प्लीट करावं लागेल, पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मार्केटमध्ये या पोरांनी टिकावं यासाठी काही वेगळी धार आम्ही या लेकरांसाठी ओततो का, याच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. या पोरांसाठी आम्ही काही वेगळी पावलं उचलतो का. मला आत्ता सर सांगत होते की सॅपच्या संदर्भानं कॉलेजमध्ये आपण आता कोर्सेस सुरू केले,
नवीन तंत्रज्ञान नवीन टेक्नॉलॉजी पोरांपर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि हे प्रयत्न आपण स्वीकारले पाहिजे. इथं उपस्थित असणाऱ्या पोरांना मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही, मोजके दोन गोष्टी सांगून मी थांबणार आहे. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक विनंती करणार आहे, सगळ्यांनीच नोकऱ्यांची स्वप्न बघू नका, नोकऱ्या करू नका याही मताचं मी नाही, पण जरा मोठी स्वप्न आम्हाला बघता येतील का याचा विचार करा. उद्योगात व्यवसायात व्यापारात येण्याच्या संदर्भानं थोडीशी मानसिकता तुम्ही तुमची तयार करा. आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं, चला, संविधानानं त्यांना अधिकार दिला आहे, कुठेही जातील, कष्ट करतील, पोट भरतील. आम्ही कुठं आहोत? आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. नोकरीच्या पलीकडे जाऊन थोडासा मोठा विचार करायला शिका. आमच्याकडं पोरांनो एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं होतं. जागा एक आहे, किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हटले बागेतलं गुरीला माकड मेलं आहे. आता गुरीलाच बागेत नाही तर लोकं कशी येतील? लोकं आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला साहेब पडेल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कचा देतो, पेमेंट क्लर्कचा मिळेल, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना, गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची, म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या मुलामुलींची ट्रीप त्या गार्डनमध्ये आली. या पोरापोरींकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे, जीव वाचावा म्हणून हे जोरजोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हटला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का शिक्षणातनं आम्ही स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. पोरांनो आता शेवटचे 2 मिनिट घेतो. कितीही संकट येऊ देत लढायचं, कधी संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहायचं, कधी मिश्किलपणे सामोरं जायचं, कधी संकटाला भिडायचं तर कधी तारतम्यानं 2 पावलं माघार घ्यायची. प्रत्येक वेळेस संकटाला टकरा मारत नाही बसायचं, कधीतरी कुठं नादी लागता म्हणून वळसा मारून निघून जायचं. तारतम्यानं आयुष्य जगता आलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की आता निराशा जाणवते, ज्यावेळेस वाटेल की आता आयुष्यात काही उरलं नाही, ज्यावेळेस वाटेल काहीतरी मोठं करून दाखवलं पाहिजे, त्यावेळेस शिवाजीराजांचं चरित्र वाचा. आणि ज्यावेळेस वाटेल की आता मी सगळं गमावलंय त्यावेळेस आग्र्याहून सुटका वाचा. काय आग्र्यावरून सुटका? अरे आग्र्यावरून सुटका हे प्रकरण तुम्ही वाचा. आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेत शिवाजीराजे की स्वराज्यातले महत्त्वाचे 23 किल्ले मिर्झाराजेला देऊन टाकले. आणि नुसते किल्ले दिले नाहीत, औरंगजेबाला भेटायला गेले. जाताना एकटे जाऊ शकले असते पण एवढ्या एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले. मग मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासात शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील शिवाजीराजे? शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आत्तापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आत्तापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्षसुद्धा जवळून बघा, चला आमच्यासोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला
आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला. सगळ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. तिथे गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढा एवढा सा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढा एवढा सा संभाजी राजा पण माहीत होतं आत्ता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ह्या मातीनं जगाला शिकवलं. मित्रांनो, दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारव्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना, ती पोरांनो आपल्या मनगटात असली पाहिजे. मी आग्र्याचा सुटकेचा प्रसंग 2 मिनिटात सांगून थांबेल. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला भेटायला गेले, राजांचा अपमान केला, आयुष्यात अपमानसुद्धा त्या अपमानांनासुद्धा सामोरं जाता आलं पाहिजे. आग्र्याला गेले, राजांच्या महाराजांच्या रांगेत उभं केलं नाही, सरदारांच्या रांगेत नेऊन शिवाजी राजांना उभं केलं. आणि स्वाभिमान काय असतो? औरंगजेब जो स्वतःला आलमगीर समजायचा, त्या आलमगीर औरंगजेबाच्या दरबारातला एक नियम होता, मुजरा करायचा, पाठ न दाखवता 10 पावलं मागं यायचं आणि मग फिरायचं, पण पाठ मात्र कुणी दाखवायची नाही. त्या सभागृहामध्ये आजवर कुणीही आवाज मोठा करून त्या सभागृहात कुणी बोललेलं नव्हतं. पण शिवाजीराजे तो अपमान त्या सभागृहात सहन करत नाहीत. स्वराज्यापासून कोसो दूर परकीयांच्या गोटात तिथं रामसिंगाला जा विचारतात, हा अपमान करायला तुम्ही आम्हाला इथं बोलवलंय? मुजरा बिजरा काय नाही, औरंगजेबाला पाठ दाखवतात आणि तार दिशी सभागृह सोडून सभागृहाच्या बाहेर निघतात. स्वाभिमान काय असतो हे शिवाजीराजांनी संभाजीराजांना असं शिकवलं नाही. जगले शिवाजीराजे आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलं संभाजीराजांनी स्वाभिमान काय असतो. आपण संभाजीराजांना छावा म्हणतो, साहेब छावा कोणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावं लागतो. बाप सिंह हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं संभाजीराजांनी आणि म्हणून तसं जगले. आणि काय हो पुढचं तारतम्य आहे, लगेच औरंगजेबाला पत्र पाठवलं, संभाजीराज शिवाजीराजे बंदिवासात आहेत, पत्र पाठवलं, माझी आई आणि माझी पत्नी यांना आग्र्याला यायची परवानगी मिळावी, मी आता आग्र्यात रमलो आहे. कोणता राजा संकटात असताना आपल्या आईला आणि पत्नीला आग्र्याला बोलवेल का? पण ही परवानगी मागायचं कारण एकच होतं, हा विचार औरंगजेबाच्या मनात चमकून जावा की शिवाजीराजे आता इथून निसटण्याचा विचार करत नाहीत. परवानगी दिली, नंतर आजूबाजूचं सैन्य पाठवून दिलं, मोजक्या लोकांना घेऊन थांबले आणि एक दिवशी औरंगजेबाच्या नाकावर टिचून पेटाऱ्यात बसून मार्गसुद्धा इकडून निवडता आला असता, खानदेशातून राजगडावर उतरता आला असतं, पण मार्गसुद्धा काय निवडला, मथुरेत गेले, मथुरेतून तिकडून राजगडावरती उतरले. काय प्लॅनिंग आहे? आणि राजगडावरती पोहोचल्यानंतर संयम काय? एखादा राजा म्हणला असता औरंगजेबाच्या नाकावर टिचून राजगडावर आलोय, सगळ्या स्वराज्यात फ्लेक्स लागले पाहिजेत. राजे आपलं हार्दिक अभिनंदन. खाली 2-3 लिंबूटिंबू. महाराज असलं काहीच करत नाहीत, उलट आईसाहेबांना सांगतात काळानं घात केला आणि संभाजीराजे दगावले गेले. ही बातमी याच्यासाठी पसरवली की औरंगजेबाला कळावं संभाजीराजे गेले आणि त्यांनी शोध मोहीम थांबवावी. काय दूरदृष्टी आहे कमालीची. तुम्ही MBA स्टुडंट असाल तुमच्यापैकी कुणी, तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस, तुमचं सिलेक्शन प्रोसेस, तुमचा परफॉर्मन्स ॲप्रायझल, तुमचं कॉस्ट कटिंग, मॅनेजमेंटमधला कोणताही कन्सेप्ट घ्या, तुम्हाला शिवचरित्रामध्ये अभ्यासायला भेटेल. आणि म्हणून इतिहासाकडे किती बघायचं ते पण ठरवावं लागेल साहेब. इतिहासाकडे तेवढंच बघायचं म्हणजे बघा, गाडी चालवताना पुढे ड्रायव्हरला मोठी काच असते आणि मागं बघायचं असेल तर छोटा आरसा असतो. त्या छोट्या आरशात दिसेल ना तेवढंच मागं बघावं. आम्ही मागं वळूनच बघायला लागलो, पुढे जाणार कधी? इतिहासात किती डोकवायचं आणि कशासाठी डोकवायचं हे सुद्धा तारतम्यानं आपण ठरवावं लागेल. जात धर्मपंथ या सगळ्याच्या पलीकडे जा, भारतात जन्माला आलो, संविधानानं आपल्याला समृद्धपणे जगायचा अधिकार दिला, मस्त जगा, जगण्याची धम्माल करा आणि तुमचं ज्ञान समाजासाठी तुम्हाला वापरता येईल का मित्रांनो, याच्यासाठी प्रयत्न करा. जाताना एवढंच सांगेल, जी पोरं गरीब कुटुंबात जन्माला आलीत त्यांच्यासाठी शेवटचे 2 मिनिट घेतो. गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का? नाही.
पण गरिबीत मेलो तर आपली चूक असणार आहे. मरायचं गरिबीत नाही, मोठी स्वप्न बघायची, पण आहे त्या परिस्थितीवरती रडत बसायचं नाही. आहे त्या परिस्थितीतल्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. मी ज्या कुटुंबात जन्माला आलो, मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो, मुलांनो सगळ्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एक घर पत्र्याचं होतं. आणि मी माझ्या आईला विचारायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा जी आर आहे का, शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कारट्या नशिबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झाला आहे. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं आहे म्हणायची. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धं अर्धं करून खा. ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या. म्हणून बहिणीचा सन्मान करा आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जेवढा सन्मान करतो तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करा. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. माझे अनेक मित्र एम पी सीचा अभ्यास करायचे आणि ते सांगायचे, एम पी सीचा अभ्यास करत असताना प्रत्येकाचंच सिलेक्शन होतं असं नाही, पण अभ्यास कधी वाया जात नाही, त्यातून एक जगण्याचं तारतम्य येतं. ही पोरं कधी फ्रस्ट्रेट होत नाहीत, ती लढायला शिकतात, त्यांचा कॅनव्हास वाढलेला असतो. पण काल परवा दर्शना पवारसारखी काही प्रकरणं बघितली की वाटतं की आम्ही अभ्यास नेमका करतो आहे कशासाठी. तुमचा एम पी एस सीचा अभ्यास करत असताना तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावणार नसतील, एखाद्या मुलीला तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जर तुम्ही देणार नसाल आणि आपले निर्णय जर तुम्ही कुणावरती लादत असाल, तर अभ्यास नेमका करायचा कशासाठी हे एक मोठं क्वेश्चन मार्क आहे. काय शिकवायचं हे जसं शिक्षण व्यवस्थेपुढचं आव्हान आहे ना साहेब, कशासाठी शिकायचं हे पोरांना सांगणंसुद्धा हे आज आपल्या पिढीसमोरचं आव्हान आहे. म्हणून कशासाठी शिकायचं हे ठरवा. इथं जे तरुण पोर आहेत ना, तुमच्यासाठी सांगून थांबेल, तुम्ही चौकात उभ्या आहात आणि तुमच्या कॉलेजच्या दोन मुली जर तिथून चाललेल्या असल्या तर तुमच्याकडे बघून तुमच्या कॉलेजच्या मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि तुमच्याकडे पाहून जर या पोरींना सुरक्षित वाटत नसेल तर आपल्याला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही आज स्वतःला ठणकून सांगा. कशासाठी जगायचं ते ठरवा, आनंद घ्या. कितीही स्पर्धेत पुढे धावत चाललात तर आपल्या पुढे दोन जण आहेत. म्हणून कुणाला तरी ओव्हरटेक बिरेटेक करायच्या नादात आयुष्य वेगळ्या ट्रॅकला घेऊन जाऊ नका. सुंदर आयुष्य आहे, त्याचा आनंद घ्यायला शिका. कालच एक रजनीश यांचं एक उदाहरण ऐकलं, त्यांनी लिहिलं होतं की एका महत्त्वाकांक्षी नेत्याच्या गाडीत मी प्रवास करत होतो आणि इलाहाबादला आमची गाडी चाललेली होती. इलाहाबादच्या रस्त्यावरती गाडी असताना अचानक त्या नेत्यानं गाडीचा ट्रॅक बदलला आणि दुसऱ्याच दिशेनं गाडी भरधाव वेगानं जायला लागली. रजनीश यांनी त्याला विचारलं, आपण तर इलाहाबादला निघालो होतो, तुम्ही रस्ता बदलला आहे का? तो म्हटला, हो मी आत्ता तुर्तास रस्ता बदलला आहे. म्हणे का? म्हणे आत्ताच एक गाडी मला ओव्हरटेक करून गेली आहे आणि ती इकडे वळाली आहे. जोपर्यंत मी तिला ओव्हरटेक करत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. इलाहाबादला नंतर जाऊ म्हटला. आपण आपल्या योग्य ट्रॅकनं चाललेलो असतो पण अचानक कोणतर गाडी घेत आहे, कोणतर बंगला बांधत आहे, कोणतर एखाद्या नटीबरोबर लग्न करत आहे आणि मग आपल्याला वाटतं आहे याला ओव्हरटेक केल्याशिवाय जमत नाही. आपण आपला मूळ प्रवास सोडून देतो कुणाला तरी ओव्हरटेक करायच्या नादात. तुलनेमध्ये आयुष्य वाया घालू नका, आयुष्याचा आनंद घ्या आणि हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय हसलेच नाहीत. हसावं वाटलं तर शेजारी बघतंय, ते हसतंय का? हसायला काय पैसे लागतात का? पुरींनो माणसालाच हसता येते, जनावरांना हसता येते का? शिनकूर करायला गोठ्यात गेला आहे आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली असं झालं आहे कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? फक्त माणसाला हसता येतं. हसत रहा. नो वन्स मोर, नो रिचेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. धन्यवाद सर. मला माहिती आहे अनेकांना प्रश्न आहेत, प्रश्न उत्तराचं सत्र शिंदे सरांसोबत होणार आहे. त्याशिवाय फेसबुक लाईव्हवरती सुद्धा काही क्वेश्चन्स आलेत, त्याची उत्तरं सर देणार आहेत. त्यानंतर अध्यक्ष समारोप होईल आणि राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता होईल, त्यामुळे कोणीही देशाला मानवंदना दिल्याशिवाय हॉल सोडायचा नाही आहे. जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर कार्यरत असताना असंख्य जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
अचानकपण एका महत्त्वाच्या व्ही सीमध्ये गुंतावं लागलं, तरीसुद्धा मातोश्रीला शब्द दिला होता, त्यामुळं ती व्ही सी बाजूला ठेवून सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय अभिजित राऊत सरांचं मी आतकरणपूर्वक स्वागत करतो. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अभिजित राऊत सर आणि विचार मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंना वंदन करावं, त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांचं स्वागत आणि अत्यंत मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सन्माननीय अभिजित राऊत सर, आजचे वक्ते ज्यांनी आत्ताच आपल्या मार्गदर्शनातून करिअर गायडन्स आणि एकंदरीतच आयुष्यात लाईफ स्किल्स, जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन केलं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांमुळं साक्षरता पसरली, आम्ही अक्षर साक्षर झालो. व्यवहाराची गरज म्हणून आम्हाला अर्थ साक्षरता पण आली, नोकरीची गरज म्हणून संगणक साक्षरता सुद्धा आली, परंतु जीवनात सगळ्यात महत्त्वाची असणारी जीवन साक्षरता नेमकी काय ती आज गणेश शिंदे सरांनी आम्हाला सांगितली. यानंतर मातोश्री प्रतिष्ठानचे विश्वस्त आदरणीय कामाजी पवार सर यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी आदरणीय अभिजित राऊत सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. मातोश्री प्रतिष्ठान आयोजित करिअर गायडन्स सेमिनार आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अभिजितजी राऊत सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कुशल प्रशासक असणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांचं स्वागत करूया. खरगपूरच्या आय आय टीतून बी टेक पास झाल्यानंतर परदेशामध्ये गलेलठ्ठ पगाराच्या असंख्य नोकरीच्या संधी खुणावत होत्या. एखादी चांगली नोकरी पदरात पाडून कायमचं विदेशात स्थायिक होता आलं असतं, परंतु ग्रामीण भाग आणि शिक्षण ह्याच्यावरती बालपणापासून असलेली आवड आणि त्यातून निवडलेलं हे प्रशासकीय सेवेचं व्रत, 2013 सालचे UPSC त्यात चांगल्या दर्जानं पास झाल्यामुळं होम स्टेट असलेलं महाराष्ट्र सरांना मिळालं, जळगावचे जिल्हाधिकारी असताना असंख्य पुरस्कार मिळाले आणि सांगलीला सर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी असताना भारत सरकारचा दी बेस्ट CEO अवॉर्ड मिळवण्याचा बहुमान आदरणीय अभिजित राऊत सरांना प्राप्त झालेला आहे. शिक्षणाविषयीची आदरणीय अभिजित राऊत सरांची तळमळ मागच्या अनेक दिवसापासून नांदेड जिल्हावासियांनी अनुभवली आहे. मी अभिजित राऊत सरांविषयी एकच सांगेन की वसियत की सीढी पकडकर ऊंचा पोहोच जाते हे लोक, वसियत की सीढी पकडकर ऊंचे मुकाम पर पहुंच जाते हैं लोग, लेकिन सलाम उनके जज्बे को है जो अपनी मंजिल खुद तय करते हैं. आदरणीय अभिजित राऊत सरांनी या ठिकाणी यावं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. जिल्हाधिकारी आदरणीय अभिजित राऊत सर. धन्यवाद. आजच्या मातोश्री प्रतिष्ठानचा स्थापना दिवस आणि त्यानिमित्तानं आपल्या जिल्ह्यातील आपल्या समाजातील काही जे आयडल्स असतात किंवा अशी व्यक्तिमत्व जी सगळ्यांसाठी आदर्श असतात, सगळ्यांसाठी प्रेरणास्रोत म्हणून काम करतात, अशा काही व्यक्तिमत्वांचा सत्कार समारंभ, त्यांना आपण एक विशेष पुरस्कार देतो आहे. आणि या कार्यक्रमासाठी सर्व जे मान्यवर उपस्थित आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयश्रीताई पवार मॅडम, आजचे प्रमुख वक्ते श्री गणेशजी शिंदे, आजचे सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवर डॉक्टर उद्धवजी भोसले सर, माननीय श्री दीपकजी कदम, श्री मारुतरावजी कवळे गुरुजी, श्री बाळासाहेब देशमुख शेंबोलीकर, सर्व मातोश्री प्रतिष्ठानचे इतर सर्व जे आहेत पदाधिकारी, श्री चारी, श्री अरविंद पाटील, श्री आलेपल्लीवार, आणि ज्यांनी विशेष या कार्यक्रमासाठी परिश्रम केलं, मला अतिशय आग्रहाचं असं निमंत्रण दिलं, असे श्री कामाजी पवार जे आपल्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत, आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व जनसमुदाय, सगळे विशेष विद्यार्थी जास्त दिसत आहेत, सगळ्यांना मी अभिवादन करतो. सर्वप्रथम मला वाटतं की ही संकल्पना मुळात खूप चांगली आहे, कारण आपण बघतो की आज आपल्याला समाजामध्ये आयडल म्हणून किंवा एक ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं काहीतरी व्हायचं आहे अशी माणसं आता कमी होत चाललेली आहेत, किंवा जी आहेत त्यांना कुठून तरी आपण मग एका साच्यात टाकतो आणि मग त्याविषयी आपण विचार करत नाही. असंही होतं बऱ्याचदा की खूप यश मिळालं की मग त्या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या
काहीतरी आपण उणेदुणे काढायला सुरू करतो आणि मग ते यशस्वी व्यक्तिमत्व तेवढंसं आयडल वाटत नाही. मात्र ह्याच्या पुढे जाऊनसुद्धा काही लोक खूप काम करतात आणि आजचे जे सगळे पुरस्कारार्थी आहे खऱ्या अर्थानं त्यांचं क्रेडिट हेच आहे की त्यांनी फक्त स्वतःपुरतं किंवा स्वतःच्या काही ठराविक लोकांपुरतं न काम करता समाजाच्या उत्कर्षासाठी खूप काम केलेलं आहे. आणि चौघही जण आपण बघितलं तर वेगवेगळ्या क्षेत्रातले आपापल्या क्षेत्रातले दिग्गज आहेत. उद्धव भोसले सर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, आपले कुलगुरू आहेत. खरं तर नांदेड शहरातच त्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्यानंतर मग त्यांनी जी काही उंची गाठलेली आहे आणि फक्त शिक्षणाच्या पुरतं मर्यादित न राहता, उच्च शिक्षणाच्या पुरतं मर्यादित न राहता त्याच्या पुढे जाऊन जलसंवर्धनाचं काम असेल, इतर जे मतदार जागृतीचं काम असेल, कौशल्य विकासाचं काम असेल, सगळ्यामध्ये भोसले सरांचं कायम आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं. त्यांना मागं एक केंद्राचासुद्धा जलमित्र पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांचा या ठिकाणी पुरस्कारातून गौरव होणं हे खूप आनंदाची बाब आहे. दुसरे आपले सत्कारार्थी आंबेडकरवादी मिशनचे दीपक कदम सर आहेत आणि त्यांची ओळख सोनकांबळे साहेबांच्या थ्रू माझी पहिल्यांदा झाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा मला स्वतःला खूप ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. तिथं जाऊन तो मुलांचा जेव्हा उत्साह असतो तो बघतो आणि मग आपणही कधी कधी जातो ना, काय होतं की आपण बऱ्याचदा परिश्रम करतो, एखादी गोष्ट मिळते मग त्या परिश्रमाचं तेवढं काही मोल राहत नाही, पण जेव्हा पुन्हा जाऊन त्या गोष्टी बघायला मिळतात तेव्हा पुन्हा आठवतं की आपण काय मेहनत करून इथपर्यंत आलेलो आहो आणि त्या मेहनतीचं चीज कशा पद्धतीनं करावं. तर त्यांनासुद्धा सत्कार मिळाला. मागं 14 एप्रिलच्या दिवशीच आपण 18 तास अभ्यासाचा एक कार्यक्रम घेतला होता. म्हणजे तसा कार्यक्रम मी तरी आयुष्यात पुन्हा कधी बघितला नाही किंवा मला माहीत नाही कधी होईल की नाही. तिसरे आपले मारुतराजी कवळे गुरुजी आहेत VPK उद्योग समूहाचे. आमचं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सारखं संपर्क येत असतो. अगदी कालच आमची संध्याकाळी भेट झाली होती आणि त्यांनीसुद्धा एक उद्योजकतेमध्ये जो आदर्श घालून दिलेला आहे, म्हणजे एक असतं की चांगली नोकरी मिळावी, शासकीय नोकरी असेल किंवा खाजगी याच्यासाठी प्रयत्न करतो, आणि दुसरीकडे काही लोक असतात की जे उद्योजक बनतात आणि नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनतात, त्यापैकी एक असे कवळे गुरुजी आहेत आणि त्यांचासुद्धा आपण अतिशय योग्य सन्मान केलेला आहेत. बाळासाहेब देशमुख शेंबोलीकर जलनायक म्हणून त्यांना उपाधी आहे, त्यांचंसुद्धा जलयुक्त शिवारच्या आपल्या त्या जिल्ह्याच्या समितीवर आहेत आणि वेगवेगळ्या कमिट्यांच्या मार्फत असेल, मग नदी संवर्धनाची आपली समिती आहे अशावरती ते नेहमी आपल्याला मदत करत असतात, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभत असतं. त्यामुळे शेतकरी त्याची एकंदरीत परिस्थिती आणि विशेषतः जलसंवर्धन या विषयात तज्ज्ञ असलेले श्री शेंबोलीकर यांचासुद्धा आज या ठिकाणी सन्मान झालेला आहे. तर ही चार दिग्गज मंडळी आपल्यासमोर आहेत. आता आपल्याला ठरवायचं की यातलं कोणासारखं व्हायचं आहे. खरं तर असं वाटू शकतं कोणाला की चौघांसारखंही व्हावं, पण ती उंची गाठायला बरीच वेळ लागते, त्यामुळे सध्या एक तरी आपण ठरवू शकतो की काय व्हायचं आहे. आणि प्रत्येकानं आपापला अनुभव आहे तो निश्चितपणे या ठिकाणी सांगितला असेल, त्यातनं बरंचसं आपल्याला शिकायला मिळतं आणि त्या दृष्टीनं युवा विद्यार्थ्यांना ही एक चांगली संधी मिळाली. आपण आज TV YouTube सोशल मीडियावरती अनेक लोक बघत असतो, परंतु खऱ्या आयुष्यात जेव्हा आपण अशी मंडळी बघतो तेव्हा ते खूप जास्त आनंददायी आपल्यासाठी असतं. आता गणेश शिंदेजींचंच उदाहरण घेतलं तर मी सुद्धा त्यांचं फेसबुकवरती काही भाषणं ऐकली होती, पण आज प्रत्यक्ष शेवटचे 10 मिनिटं तरी ऐकायला मिळालं तर तो एक वेगळा अनुभव निश्चितपणे होता. आपण सगळे तर निश्चितपणे फार भाग्यशाली आहे की आपल्याला पूर्ण वेळ ते बसून ऐकायला मिळालं. अगदी वरती बघा बाल्कनीत, स्वतःला हवा घालत परंतु सगळेजण बसून आहेत, त्यामुळे खरंच आपलं सगळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी करावं लागेल. त्यांनीसुद्धा खूप चांगले मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये सांगितले आणि विशेषतः जो त्यांचा मुद्दा होता की जीवन साक्षरता, की ठीक आहे अर्थ साक्षर कोणी पण होऊ शकतं, अक्षर साक्षरता आता तर 100% होण्याकडे आपला देश वाटचाल करतो आहे, सगळीकडे आपण आता सार्वत्रिक शिक्षणाच्या मोहिमा राबवतो आहे, मात्र हे असताना खऱ्या अर्थानं ते शिक्षण कसं अंतर्भूत करावं आणि त्या शिक्षणातनं चांगला सुसंस्कृत माणूस किंवा सुसंस्कृत व्यक्ती कशी घडवावी या दृष्टीनं त्यांनी आज खूप चांगल्या पद्धतीनं विवेचन केलेलं आहे. मला वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी ते सुद्धा प्रेरणादायी असणार आहे आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन यायची जी एक मोठी कामगिरी आज मातोश्री प्रतिष्ठानने केलेली आहे ही खऱ्या अर्थानं मला वाटतं की याचं स्वागत जितकं करावं तेवढं कमीच आहे, कारण अशा पद्धतीचे कार्यक्रम आपल्याकडे होणं आवश्यक आहे. वैचारिक एक मुलांना काहीतरी पाठबळ त्यात मिळालं पाहिजे आणि त्यांना काहीतरी एक असा आदर्श मिळाला पाहिजे, कारण आज चुकीच्या गोष्टींचं बंबार्डिंग होतं त्या लवकर लक्षात राहतात, चांगल्या गोष्टी थोड्याशा समजून सांगाव्या लागतात आणि तोच आपण आज प्रयत्न केला आहे. त्याबद्दल जयश्रीताई पवार असतील, कामाजी पवार साहेब असतील, श्री अरविंद पाटील, श्री व्यंकटचारी या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. मला वाटतं बराच वेळ झालेला आहे, मलासुद्धा यायला उशीर झाला, आपणही बरेच या ठिकाणी थांबलेले आहात, त्यामुळे फार न बोलता माझ्या सद्भावना आपल्या सगळ्यांच्या प्रती व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
आमचे दोन व्हॉलंटियर्स माईक घेऊन तुमच्याकडे येतील, तुमचे प्रश्न विचारायचे आहेत, गणेश शिंदे सर त्याला उत्तर देणार आहेत. प्रश्न त्याच दर्जाचे असावेत ज्या दर्जाचं सरांचं व्याख्यान झालं, नाहीतर सर तुमची सासरवाडी कुठली, अरे अमेरिकेतली, काय करायचं आपल्याला? करिअरविषयक प्रश्न विचारावेत जे तुमच्या मनात असतील, तुमच्या भावाच्या बहिणीच्या मनात असतील. प्रश्न विचाराय प्रश्न कोणते विचारावे याचा विचार करायला तुम्हाला वेळ मिळावा यासाठी अध्यक्ष समारोपासाठी आणि आभार प्रदर्शनासाठी मी पाचारण करत आहे मातोश्री प्रतिष्ठानचे सचिव सन्मान्य व्ही व्यंकटचारी सर. ज्यांनी शिवरायांना घडवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयश्री कामाजी पवारताई, या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी साहेब अभिजितजी राऊत साहेब, पुरस्कार प्राप्त मातोश्री ज्यांना पुरस्कारानं सन्मानित केलं असे आमचे कवळे गुरुजी दीपक कदम साहेब. दीपक कदम साहेबांनी तर खूप मोठं काम केलेलं आहे, त्यांना आम्ही जे पुरस्कार दिलेले आहे ते पुरस्कार त्यांच्यामुळं पुरस्कार आमचं मोठं झालं हे मी म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर शेंबोळीकर साहेब, समोर प्रेक्षामध्ये बसलेले आमचे सोपान क्षीरसागर साहेब, शेळके दादा, अरविंदजी पाटील साहेब, उपस्थित सर्व मंच, अध्यक्षांच्या वतीनं मला इथं अध्यक्षीय समारोप करण्यासाठी इथं उभा करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचा विषय एकच इथं सांगू इच्छितो की आपले पेशन्स 3 तास झाले, सगळे विद्यार्थी मित्र इथं उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम फक्त तुमच्यासाठीच आम्ही आयोजन केलेलं आहे. फक्त मला विद्यार्थी मित्र एकच उत्तर द्या, ह्या कार्यक्रमाचं जे आयोजन मातोश्री प्रतिष्ठाननं केलं, तुमचं एम ह्या कार्यक्रमातून 3 तासातून डिसाईड झालं का? तुमचं एम डिसाईड झालं असेल तर मी मानेल की आमचा कार्यक्रम, आमचं हे पूर्ण आमच्या टीमनं केलेली मेहनत कारणी लागलेली आहे. उत्तर पाहिजे मला विद्यार्थी मित्र हो, ह्या 3 तासामध्ये आपलं इथून एक उद्दिष्ट आणि एक एम डिसाईड करून निघत असाल तर मी गणेश शिंदे सरांनाही तुमच्या सर्वांच्या वतीनं मातोश्रीच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आभारी मानतो आणि अभिनंदनही करतो. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी आमच्या मातोश्री प्रतिष्ठानच्या सर्व टीमनं जे काही हार्डवर्क घेतलेले 3 दिवस झाले त्यांचं परिश्रम आहे, त्यांचंही मी ह्या वतीनं आभार व्यक्त करतो. सोबतच मी एक विषय तुम्हाला सांगू इच्छितो की जसं शिंदे सरांनी सांगितलं की आपण रुटीन काही न करता आपल्याला ट्रेंड सेटर व्हायचं आहे. ट्रेंड सेटिंग जोपर्यंत आपण स्वतः करणार नाही, ट्रेंडचं सेटर स्वतः होणार नाही, तोपर्यंत आपली ओळख आणि आपलं करिअर ॲज सच आपण डेव्हलप करू शकणार नाही. सगळेजणं फक्त नोकरीच्या नादात न लागता, आम्ही तर इथपर्यंत आलो, आम्ही बिझनेसमॅन म्हणून आलो, बिझनेसच्या माध्यमातून आलो. एक बिझनेसमॅन 200, 500, 700 नोकऱ्या देऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर एक नोकरी करायची का आपण 700,000 लोकांना नोकरी द्यायची, ते मला वाटतं की आपण बिझनेसमॅनचाही विचार स्वतः करावं. कारण MBAच्या माध्यमातून, मातृश्रीच्या माध्यमातून आम्ही नेहमी एकच सांगत असतो की बिल्ट युअर ओन, नो टेक्नोक्रॅट, नो नेशन कॅन एव्हर बी बिल्ट विदाऊट टेक्नोक्रॅट्स. टेक्नोक्रॅट्स हे महत्त्वाचं पार्ट आहे. तुम्ही कुठलाही कोर्स जरी निवडलात तर आपण स्वतः टेक्नोक्रॅट असणं गरजेचं आहे, स्किल असणं गरजेचं आहे. आपल्या स्किलच्या माध्यमातून आपण आपलं स्वतःचं भवितव्य, आपलं समाजाचं भवितव्य, आपलं परिवाराचं भवितव्य आणि पूर्ण देशाचं भवितव्यसुद्धा इथं उभारू शकतो. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि इथं उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं, आमच्या पूर्ण मातोश्रीच्या टीमच्या सर्व पालकांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाला झालेला विलंब आणि प्रश्न विचारण्यासाठी असलेली टेक्निकल सोय यामुळं आपण लाईव्ह प्रश्न घेण्याऐवजी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या ज्या फेसबुकवरती हा कार्यक्रम सुरू आहे त्या
त्याच्या कॉमेंटमध्ये आपण प्रश्न लिहा, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रगीतासाठी जागेवरती उभं राहावं. राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता होईल. सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधितरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाए तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. जय. आपणा सर्वांचे आभार. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रम संपल्याची घोषणा करतो. धन्यवाद. थँक्यू. खरी बातमी, परखड सत्य. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.